अंजन। समोर हाताच्या अगदी आवाक्यातच सोन्याच्या झगझगीत नाण्यांचा डोंगरा एवढा ढीग होता आणि सगळी नाणी वाघाच्या डोळ्यांप्रमाणे चमकत होती। पशापशानं ती नाणी उचलून खणखणीतपणे हातावरून घसरू देण्याच्या आनंदानं भैरू धुंद झाला होता। काही वेळा त्याच ढिगामधून सकाळच्या सूर्या एवढे लाल भडक माणिक पशात येत होतं। सफरचंदा एवढा हिरा हाती लागायचा, तर ज्याच्या नुसत्या प्रकाशानंच खडकावर हिरवळ उमटली असती असले एखादे जातिवंत पाचू पिवळ्या रंगाच्या दिवाळीत चमकून जात असे। थोड्या वेळानं या डोंगरामागून काळ्या मखमली पट्ट्यांचा ढाण्या वाघ समोर आला। त्याच्याजवळ जाऊन भैरूनं बेदिक्कतपणे त्याचं मनगुट धरलं आणि खिशातून एखादी वस्तू काढावी त्याप्रमाणे दोन पट्ट्यांखालचे त्याचं कातडं उचलून पसाभर चरबी काढून घेतली आणि हुश्य करून त्यानं वाघाला पिटाळून लावलं। मग डोंगरामागून काळ्या चंद्रासारख्या डोळ्यांचा अर्धा फरलांग लांबीचा कृष्णनाग समोर आला, पण त्याच्या बाबतीत मानगुट धरण्याचं देखील श्रम भैरूला करावं लागलं नाही। त्यानंच अगदी लाचारीनं फणा वळवून पाठीवरील हातभर लांबीचे खवल्या खवल्यांचे कातडे फाडून भैरूच्या हातात ठेवलं आणि भेदरून तो नाण्यांच्या ढिगात नाहीसा झाला। चरबी आणि कातडं हातात घेऊन भैरू त्यांच्याकडे अभिमानानं पाहत राहिला आणि या गोष्टी कधी बाप जन्मी मिळणार नाहीत असं बजावणारा आपला बाप मल्हारी आता जर समोर असता तर त्याला कसं खुळ्यासारखं वाटलं असतं याची कल्पना करताना त्याला हसू आवरेना। त्याचवेळी वरच्या स्वच्छ निळ्या आभाळातून भव्य शुभ्र पंख पसरत राजहंसी चालली होती। भैरूनं हात उंच केले आणि एका हातानं तिची मान पकडून दुसऱ्या हातानं त्यानं तिच्या पोटातील उबदार अंड काढून घेतलं। बेट्या भैर्या, या तीन गोष्टी जाळून त्यांची राख डोळ्यात घातली का माणसाला मरणाची भीती नाही बघ। हजार वर्ष जगावं त्यानं। तंबाखूनं लालसर झालेले शिल्कीतले पाच सात दात दाखवत मल्हारी म्हणायचा, त्या गोष्टी तुला मला गावणार होय। पाहता पाहता चरबी कातडं आणि अंड यांची भैरूच्या हातातच राख झाली आणि त्यानं ती सुरम्यासारखी डोळ्यांच्या कडेनं लावली। लगेच त्यांच्यामधून सूर्याप्रमाणे प्रकाशाच्या रेषा बाहेर आल्या। मग भोवती जानकी पार्वती जोत्या इनामदार डॉक्टर भीमूकाका लंगडा वकील दादू भट या सगळ्यांनी गर्दी केली। त्या सगळ्यांची छाती आत दिवे लावलेल्या काचेच्या हंड्यांप्रमाणे उजळली होती आणि आतील सगळ्या गोष्टी खडानखडा भैरूला दिसू समजू लागल्या होत्या। नव्यानंच उमटलेल्या या दृष्टीनं भैरू भेदरला झिंगला आणि झपाटल्याप्रमाणे तो खदाखदा हसू लागताच त्याच्या डोळ्यातून पाणी पाझरू लागलं। भैरू पुजाऱ्यानं आपले धुंद आळसावलेले डोळे पिचपिचत वर पाहिलं। एवढे चिडून पार्वती काय म्हणतेय हे समजायला त्याला थोडा वेळ लागला। त्यानं पांघरलेले जुनं धोतर तिनं ओरबाडून बाजूला काढलं होतं आणि कमरेवर हात ठेवून ती ठाणोईसारखी त्याच्यासमोर उभी होती। उठा आता, दिवे लागायची वेळ झाली। आडवं पडून घोरायचं तर नशिबी लागलंयच जन्माचं, हात नाचवत ती म्हणाली। जावा जावा आता दुकानाकडं, होईल दोन चार पैशांचा धंदा, नाहीतर पोटाला काय बिब्बा घालणार की तुमच्यासारखंच काळी गोळी देत राहणार सगळ्यांना। दुकानाकडे? कोणत्या दुकानाकडे? मनातल्या दाट धुक्याच्या भिंती मागे रेटण्याचा प्रयत्न करत किंचित गोंधळून भैरू विचार करू लागला। म्हणजे आपल्या दुकानाकडे होय, पण आता त्या दुकानात राहिलंय तरी काय? नारळ संपून पाच सात दिवस झाले होते आणि पुन्हा आणून ठेवायला खिशात दिडकी देखील नव्हती। कुंकू बुक्का पेपरमेट यांच्या बाटल्यांची टोपणं गंजून गेली होती, गावठी बिस्किटं किडली होती आणि कचऱ्याच्या कुंडीतले कुत्रं देखील त्यांना तोंड लावायला तयार झालं नसतं। इतर पाच सात डब्यात कधी काळी काय होतं कुणाच ठाऊक, कारण आता त्यांची झाकणं देखील उघडता येत नव्हती।
पत्रावळींचा बिंडा झुरळांनी खाल्ल्यामुळे जाळीदार झालेला होता आणि असल्या हजार डोळ्या पत्रावळी पदरची दिडकी टिकवून घेणार तरी कोण? देवळाच्या दुसऱ्या टोकालाच भीमूकाकाच्या पोरानं मोठं चिकणं दुकान थटवलं होतं. त्यात काचेच्या बरण्या काय, कपाट काय, समोर आरसा काय, सगळंच काम मोठं संगीत होतं. त्या बेरडानं आरसा सुद्धा आपल्याकडून रंगवून घेतला नाही, तर त्यासाठी तो गेला थेट किल्ल्याजवळच्या इब्राहिमकडे. त्याच्या दुकानात होत नाही असलं एकच काम आता भैरूच्या दुकानात उरलं, ते म्हणजे काचा चांदवणं. पण आता इथे काचेवर पारा चढवून दिला जाईल ही दुकानावरची पाटी देखील जुन्या कातड्यासारखी झाली होती. गेला आरसा रंगवून निदान दोन तीन वर्ष तरी होऊन गेली होती, मग दुकानात जा तरी कशाला? त्यानं ढोसल्या आळशी जनावराप्रमाणे पार्वतीकडे पाहिलं आणि तो उठून बसला. उठा, तीन वाजून गेले, जाऊन दुकान उघडा आणि आठ वाजेपर्यंत हलू नका तिथून, पार्वती म्हणाली. पण तिला एवढं चिडायला आज देखील काय झालं हे त्याला काही समजेना. बाहेर पडायला आज झाला असेल तास अर्धा तास उशीर, पण तेवढ्यात काय कोणाची राजाची राणी दुकानात येऊन गेली असणार देव जाणे. आज देखील बाबूराव येणार आहे की काय हे तिला विचारावं असं त्याला वाटलं. पण अद्याप समोर उभ्या असलेल्या पार्वतीच्या अवताराकडे पाहताच त्याच्या जड आळसावलेल्या डोक्यानं तो विचार बाजूला सारला. भैरू नाखुशीनं उठला आणि खुंटीवर न उलगडताच टाकलेला रुमाल त्यानं डोक्यावर टाकला आणि एका सराईत फटकाऱ्यानं तो डोक्यावर बसवला. त्यानं कोटाची सुरुळी खांद्यावर टाकली आणि जाण्यासाठी तो सोप्याकडे वळला. त्याचं लक्ष पुढच्या सोप्याकडे गेलं. किंचित चिडून दाढीचे खुंट खाजवत तो खुळ्यासारखा पाहतच राहिला. पुढच्या सोप्यावर पातळ नेसतच जानकी दारासमोर उभी होती. कपडे घालताना बाईनं आडोसा घ्यायचा की पुढच्या दारातच राजरोस जाऊन उभं राहायचं? रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यानं अगदी खुशाल पाहून घ्यावं? आणि त्यात भर म्हणजे समोरच पानपट्टी सिगारेटचं दुकान होतं. तिथे चार सहा लठ्ठ लडदू नेहमी उभे असत. मळकट रंगीत लुंगी नेसलेला काखा उगाचच फुगवणारा भुक्कड कृष्णा पैलवान, लांब केस राखून नाटकात हिजडी कामं करणारा पिराजी, आकडेवाला नाना वैद्य यांचा तर त्या ठिकाणी कायमचाच मुक्काम असे. जानकी दारातच उभी असल्यानं इकडून तिच्या अंगाच्या भरदार पुष्ट रेषा दिसत होत्या तशाच त्या समोरूनही दिसत असणार. पानपट्टीच्या दुकानातील लोक एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून फाजील हसत होते, पण त्याची कल्पना नसल्याप्रमाणे जानकी मात्र आपल्याच नादात पातळ खेचत ओढत चाचपून बसवत होती. आपल्याच नादात भोळेपणा ना. चार वर्षांपूर्वी भैरूनं तिला त्याबद्दल दोन चारदा सांगितलं होतं, तेव्हा ती एखाद्या रानमांजरीप्रमाणे त्याच्यावरच उखाडली होती आणि तेव्हापासून बाप लेकीत बोलणं नव्हतं. पोरी, हे चवचाल धंदे बरे नव्हेत, तो मनातल्या मनात म्हणाला आणि तो जानकी जवळून अगदी अंग चोरून बाहेर पडला. तो जवळून जात असताना देखील ती बाजूला सरकली नाही. तिच्या गुळगुळीत तलम पातळाचा त्याच्या हाताला स्पर्श झाला. पातळ इतकं झिरझिरीत होतं की तिच्या पोटावरचा कसला काळसर डाग त्यातून स्पष्ट दिसत होता. तिच्या हातातील निळ्या खड्याची अंगठी चंद्रज्योतीतील चांदणी निष्ठावी त्याप्रमाणे झगमगली. त्याच प्रकाशाच्या झगमगीला वास असल्याप्रमाणे अत्तराचा दाट वासही भैरूला आला. जाता जाता त्याला वाटलं म्हणजे आज देखील बाबूराव येणारसा दिसतो. हे बाबूराव आले आहेत मुंबईहून, आमचे काही आणायचं आहे का हे विचारण्यासाठी ते मुद्दाम इकडे वळले आहेत. पण 15 दिवसापूर्वीच तो एकदा आला होता की, आणि ती गोष्ट भैरूला समजली होती ती अचानकच. पार्वतीनं खेकसून त्याला दुकानाकडे पाठवलं होतं. तास अर्धा तास तो दुकानात आडवा झाला असेल नसेल तेव्हा विडी बंडल घरीच राहिलं हे त्याला आठवलं आणि तो घरी परतला. त्यावेळी पार्वती कुठे दिसत नव्हती. दरवाजा समोरचा बंद होता पण तो नुसता ढकलताच उघडला गेला. तेव्हा ती खिडकीकडे गेली आणि तिथल्या खुंटीवरचे कपडे व्यवस्थित करू लागली. तो समोरच्या दुकानात पान आणायला गेलेली पार्वती परतली आणि संतापानं म्हणाली, तुम्हाला काही रीतभात आहे की नाही? माणसं बोलत बसलेली असतात,
या बाबूरावांचा ट्रंक मुंबईला जाणार आहे. मुंबईहून काही आणायचं आहे का हे विचारायला ते मुद्दाम आले आहेत. बाबूराव खाली चटईवर बसला होता. तो निलाजरेपणानं 20 दात हसला आणि म्हणाला, बघा तुमचं देखील काही आणायचं असेल तर सांगा. भैरून आपले विडी बंडल कोनाड्यातून घेतलं आणि तो निमूटपणे बाहेर पडत होता. आता बाहेर पडून दुकानाकडे जाताना त्याला एकदम अस्वस्थ वाटून जानकीविषयी काहीतरी खुपू लागलं. पण ते नेमकं काय हे त्याला उमगेना. पार्वतीनंच तिचे कुठल्या तरी किराणा दुकानदाराशी लग्न लावलेलं होतं. इनामदार डॉक्टरांनी हात उचलून पैसे दिले म्हणून लग्न पार पडलं. पण वर्षभरातच जानकी परत आली. येताना तिनं अंगावरील गोधड्यासारख्या लुगड्यांखेरीज बोटभर कापड देखील आणलं नव्हतं. पण जाताना तिनं 800 रुपयांचे दागिने नेले. नांदायला आली नाहीस तर हीच सोडचिठ्ठी समज अशी नोटीस घरी आली. नंतर जानकी घरीच बसली. पण तिचे हे कपडे, लाल निळ्या अंगठ्या, अत्तर, चालतं तरी कसं. त्याला आठवलं की गेल्या साऱ्या महिन्यात आपण 8 रुपयांखेरीज काहीही मिळवलेलं नाही आणि ते देखील दुकानात नव्हे तर इनामदार डॉक्टरांचे घर शाकारून त्याला चुना लावून. त्या कामात अर्धी भरलेली एक विलायती बाटली आणि सिगरेट पाकिट सुद्धा मिळालं खरं, पण हातावर पैसे उमटले ते सारे 8 रुपयेच. तेवढ्यावर चालतं हे सगळं. हा, तिची आई वरचेवर कामाला जाते खरी. पोरगा ज्योती देखील कधीतरी 8-12 आणे आणतो बाहेरून. पण तरी देखील धडम धडम देवळातून नगाऱ्याचा आवाज ऐकू आला आणि भैरूला वाटलं उपटली कार्टी ही गावातली. नगारा पाहिल्याबरोबर त्याच्यावर 2-4 तरी हाताची थाप मारल्याखेरीज मरायची देखील नाही ती. पण त्याची चीड लगेच विरली. तेवढ्यावर भागतं सगळं. त्यानं पुन्हा विचार करायला सुरुवात केली. त्यानं डोकं हलवून आत भरलेला कापूसपणा घालवण्याचा प्रयत्न केला. कशाविषयी तरी खूप विचार करायचा म्हणजे त्याचं डोकं डाव्या बाजूनं दुखू लागले. त्यानं आपले लालसर डोळे उगाच दाबल्यासारखे केले. त्याला वाटलं आज गोळी कशी ती चढलीच नाही. तो इसाक अफूत आता डिंकं मिसळू लागलाय. काय कोण जाणे, आता आपण दुकान बदलून पाहायला हवं. भैरू दचकून एकदम एका घराआड झाला. समोरच पोस्टाच्या पेटीजवळ इनामदार डॉक्टर उभे होते. त्यांना पाहताच त्याला काल दुपारची आठवण झाली. तो काल दुकानातच आडवा झाला होता. कोणीतरी येऊन त्याला काठीनं डिवसलं. झोपेत व्यत्यय आल्यामुळे भैरू चिडला होता. एक शिवी हासडण्यासाठी त्यानं चेहरा वळवला. पण रेशमी पैरण घातलेल्या, तोंडात पानाचा तोबरा भरलेल्या इनामदार डॉक्टरला समोर पाहताच तो एकदम नरमला आणि त्याच्या चेहऱ्यावर लाचार हसू आलं. जरा आडवा झालो होतो, तो म्हणाला. काही काम होतं? तर काय, बोटातली जाड सल्ले फिरवत डॉक्टर म्हणाले. आज तांदूळ कांडून हवे होते, तेव्हा पार्वतीला पाठवून दे संध्याकाळी किंवा उद्याच पाठव. घरात बाई गावाला गेल्या आहेत, पण येईपर्यंत तेवढं काम करून ठेवायला बजावलंय त्यांनी. डॉक्टर थोडे हसले देखील. गेल्याच आठवड्यात पार्वती त्यांच्याकडे तांदूळ कांडायला गेली होती आणि एक पूर्ण दिवस त्यांच्याकडेच होती हे भैरूला आठवलं. जानकीकडे पाहताच त्याला जाणवलेली अस्वस्थता आता पुन्हा जागी झाली. पण जडबधीर डोक्यात कुठेतरी तिची नांगी विरली. धडम धडम बूम बूम देवळात आणखी एक पोर नगाऱ्याजवळून गेलं आणि ऐकताच अंग किंचित थरारणारा तो आवाज पुन्हा आला. धडम धडम बूम बूम. त्या आवाजानं त्याच्या डोक्यातील एक शीर करकचल्यासारखी झाली आणि त्यानं पोरांना एक शेलकी मुरलेली शिवी हासडली. नगाऱ्याचा आवाज थांबल्यावर तो म्हणाला, तांदूळ करून 8 दिवस झाले नाही? होय, पण बाईंनी ते बरोबर नेले की आता इथं बेगमी नको काय, डॉक्टर अस्वस्थपणे म्हणाले. पण भैरूच्या प्रश्नाचा त्यांना राग आला होता. तिरसटपणे ते म्हणाले, हे बघ, तिला यायला होत नसेल तर दुसरीकडे कुठेतरी सांगून व्यवस्था करीन मी. भैरू एकदम चिडल्यासारखा झाला. आवाजात गयावया आणत तो म्हणाला, तसं नाही
तुम्ही आहात म्हणून तर आम्ही तगून आहोत. असं कसं तोंड फुटेल मला बोलायला, मी आता सांगून येतो तिला. इनामदार डॉक्टरांचा चेहरा नरमला आणि ससाण्याच्या घरट्यासारखे दिसणारे त्यांचे उग्र डोळे सौम्य झाले. त्यांनी हातातील सल्ले पुन्हा फिरवले. मग दे तिला पाठवून, ते म्हणाले आणि जाण्यासाठी वळले. त्यांची रेशमी रंगेल पैरण वाऱ्यात तलम चुण्यांनी थरथरली आणि आपल्याच गुंगीत तो पुन्हा आडवा झाला तेव्हा त्याला सगळ्याच गोष्टींचा विसर पडला होता. आता डॉक्टरना समोर पाहताच त्याला अपराधी वाटलं. डॉक्टरांनी पत्र पोस्टात टाकलं आणि ते निघून गेले. भैरू भिंती आडून पुढे आला आणि परत घराकडे वळला. पार्वती सोप्यावरच होती पण आतला दरवाजा बंद होता. डॉक्टरांनी तांदळासाठी बोलावलंय तुला, ते सांगायला परतलो मी, असं तो म्हणाला. पार्वतीच्या चेहऱ्यावरचा चिडखोरपणा कमी झाला. तिनं ताबडतोब जाण्याची तयारी केली आणि भैरूला बाहेर घालवूनच ती बाहेर पडली. जानकी, कडी लावून घे, नाहीतर दारावरची मढी कुत्री यायची घरात, दार ओढत ती म्हणाली. त्यावेळी तिचा गोलसर गोरा हात लांबला. तिची बोटं भेंडीसारखी सुबक होती. तिचा तळवा नागवेलीच्या कोवळ्या पानासारखा होता. तिकडे पाहताच त्यात काहीतरी कमी आहे असं भैरूला वाटलं आणि तो वैतागला. मिरच्या कुटून तांदूळ कांडून हात खरबरीत होत असतात, कातडीवर दड्डे पडत असावेत, नाही पण हिची बोटं मात्र अगदी नितळ आहेत. पुन्हा त्याला काही सुचेना. देवळात कुणीतरी नगाऱ्यावर दणादणा हात आपटू लागलं. त्या घुमणाऱ्या आवाजात भैरू घोटाळला आणि बाहेर पडला. तो जात असता पुन्हा नगाऱ्याचा धुडुम धुडुम आवाज कानावर आदळू लागला पण आता आवाजाचा हबका जास्त जोरानं येत होता. भैरूला वाटलं नगाऱ्याच्या या घुमणाऱ्या आवाजावरच ठिगळाप्रमाणे आपलं आयुष्य शिवलं गेलंय. तो आवाज झाला की त्याबरोबरच आपलं आयुष्य लहानपणापासून थरथरत आलंय. लहानपणी चिंध्यांची डोकी बांधलेल्या दोन काठ्या घेऊन देवळातील त्या पुरुषभर उंच नगाऱ्यासमोर तो उभा राहिला की त्याचं डोकं अर्ध्यापर्यंत देखील पोचत नसे. पण एकदा का त्याचे हात हलून काठ्या बडवू लागले आणि ताणलेले चामडे कापू लागले की सगळे देऊळच त्या आवाजानं उंच उडून हवेत तरंगू लागणार असं वाटू लागे. त्याचं सारं अंग त्या लहरींनी धुंद होत असे. हात हलताना दिसत पण ते आपल्याच अंगचे आहेत ही संबंधाची जाणीव विलक्षण तऱ्हेनं नाहीशी होत असे. आवाजाच्या या प्रचंड वादळाचे आपण उगम आहोत, त्यातही हे मोहरून गेलेले अंग नव्हे तर आत कुठेतरी पणती लावल्याप्रमाणे असणारा कुणीतरी मी हे सगळं घडवत आहे असं त्याला जाणवू लागे आणि तो झिंगून गेल्यासारखा होत असे. पण हे सारं होतं देऊळ ताब्यात असताना. नंतर देखील रात्रंदिवस तो आवाज कानावर पडे नाही असं नाही. पहाटेला आरतीच्या वेळी, संध्याकाळी दिवे लावताना, शनिवारी पालखी निघाली असता, त्याशिवाय दादू भटानं लाडवून ठेवलेली ही उन्हाळ कारटी तर सतत देवळात भटकत असायचीच. पण आता भैरूला त्या आवाजाच्या वेशीवर उपऱ्याप्रमाणे वाटे. आवाजाची धुडुम धुडुम धूम अंगावर पडे खरी पण एखाद्या प्रेतावर त्याच्या भूतानं येऊन उसासे टाकावे त्याप्रमाणे ती रेंगाळे आणि निघून जाई. भैरूला वाटलं रुईची रुंद पानं गोळा करून एखादी माळ करावी त्याप्रमाणे त्या नगाऱ्याचे होणारे हत्तीसारखे आवाज गोळा करून आपल्या जन्माची माळ करता येईल. त्याचं दुकान हनुमंताच्या देवळाच्या पुढच्या बाजूलाच होतं. पूजेची पाळी, इतर जागा हे सगळे वाटणीनं इतर भाऊबंदांकडे गेलेलं होतं. आता ही सुपारी एवढी जागा मात्र बूट टेकण्यासाठी त्याची स्वतःची उरली होती. तो आपल्या दुकानासमोर उभा राहिला पण वरची मळकट पाटी, पुढे लावलेल्या फुटक्या फळ्या आणि नुसते ओढले की तोंड फाकवणारे कुलूप हे सगळं पाहून त्याला एकदम सारं नकोसं वाटू लागलं. तो दुकानासमोर क्षणभर घुटमळला. अंगात अद्याप आणखी थोड्या झोपेची वांछा होती. त्याला वाटलं दुकान अजून एक तास जरी उघडलं नाही तरी कवडीचंही नुकसान व्हायचं नाही. मग तीच वेळ सुखानं झोपण्यात घालवली तर बिघडलं कुठे? हा विचार त्याला फार आवडला आणि डोळे ताणत तो हनुमंताच्या देवळात आला. तोच धडुम धडुम आवाज येऊन त्याच्या भोवती फिरला आणि त्यात आपण पूर्णपणे अडकून पडलो असा त्याला भास झाला.
देऊळ जुनाट पण अतिशय मोठं होतं. त्याच्या चारही बाजूला फरशा घातलेली मोकळी जागा असून तीन बाजूला धर्मशाळा होत्या. मुख्य भागात हात ताणूनच मिठी बसेल असलं तेलकट लाल रंगात माखलेले अष्टकोनी खांब होते. आता गाभाऱ्याला लोखंडी सळ्या लावल्या होत्या. हनुमंताची कुरूप बेडौल मूर्ती त्यांच्या मागील कुबट अंधारात कैदी झाली होती. पण छताला मात्र भैरूच्या बापापासून असलेल्या काचेच्या हंड्या होत्या आणि त्यांच्या मध्यभागी किणकिणणाऱ्या लोलकांचे झुंबर निरनिराळ्या रंगांच्या शिडकाव्यानं झगमगत होते. लहानपणी भैरू ज्यावेळी नगाऱ्याच्या धुंदीत असे नसे त्यावेळी तो या निरनिराळ्या रंगीत हंड्या झुंबरांचा रंगखेळ यांच्याकडे नादिष्टासारखा पाहत बसे. गाभाऱ्याच्या बाजूलाच जामदार खाण्याला लागून तो अजस्र नगारा भिंतीतच खुंट्या ठोकून कायमचा बसवलेला होता. शनिवारी हनुमंताची पालखी निघाली किंवा पहाटे आरती चालली असता तो गरजू लागला की त्याचा विलक्षण घुमणारा आवाज मैल दीड मैलावर असलेल्या राम मंदिरात ऐकायला जात असे आणि पोरांनी जाताना त्याच्यावर मुठी आपटल्या की सारं देऊळ शहारल्यासारखं होत असे आणि खाली पडलेले दाणे वेचण्यासाठी जमलेल्या चिमण्या जाजमातून वर फेकल्याप्रमाणे भुर्र दिशी वर नाहीशा होत असत. आता त्याच्यासमोर तीन पोरं उभी होती आणि एका दांडक्याला चिंध्यांचा गोटा बांधण्यात ती गडली होती. म्हणजे आता होणारे धडुम धडुम आवाज सहज जाता जाता मारलेल्या मुठींनी उडणार नव्हते तर अगदी पद्धतशीरपणे ही कारटी सतत देऊळ हादरून सोडणार होती. भैरूचा आतापर्यंत जमत आलेला संताप एकदम उसळला. त्यानं एक शिवी हासडली आणि जवळच पडलेली नारळाची एक करवंटी उचलून त्या पोरांकडे फेकत तो ओरडला, उलटता की नाही एकदा मशनात हा, नाहीतर पोटातल्या दोऱ्या काढतो बघा एकेकाच्या. पोरांनी भेदरून मागे पाहिलं आणि ती गबागबा पांगली. आता इथेच मुक्काम ठोकला नाही तर ती भूत पुन्हा येऊन देऊळ डोक्यावर घेतील याची त्याला खात्री होती. शिवाय या ठिकाणी फरशी उन्हानं उबदार होती पण ऊन प्रत्यक्ष अंगावर येत नव्हतं. त्यानं रुमालाची चुंबळ केली आणि त्यावर डोकं ठेवून तो काळसर गुळगुळीत फरशीवर आरामात आडवा झाला. थोडा वेळ गेला, डोळे जडावू लागले आणि तुटलेली झोप पुन्हा सांधली. धुडुम धुडुम बुम बुम या आवाजानं तो ताडकन उडालाच आणि खुळ्यासारखा इकडे तिकडे पाहू लागला. त्याचा डोळा लागायचीच वाट पाहत टपून बसलेली पोरं खिंकाळत पळून गेली आणि दूर सुरक्षित अंतरावर राहून एकमेकांच्या खांद्यावर पडून खिदळू लागली. भैरूनं मोठमोठ्यानं त्यांच्या आया बहिणींचा उद्धार केला आणि फेकण्यासाठी जवळपास काही मिळतं का हे शोधू लागला. अरे जाऊ दे रे भैरू, किती म्हणून त्यांना हुसकायचं. एका लहान मेणकट पोराचा हात धरून पायऱ्यावर चढत भीमू काका म्हणाला. त्यानं पोराला मोकळं सोडलं आणि स्वतः कट्ट्यावर बसत त्यानं एक विडी काढली आणि दोन्ही बाजूंनी ती फुंकून पेटवली. आज काय दुकानाला टाळं लावलंच वाटतं, त्यानं विचारलं. कसलं दुकान घेऊन बसलास काका, भैरू भिंतीला टेकून बसत म्हणाला. कसं बस दिवसाला दिवस जोडायचं झालं. हा पोरगा कोण? पोर मळक्या मेणबत्तीच्या खुंटासारखं होतं आणि त्याच्या चेहऱ्यावरून माशी उडत नव्हती. त्यातही भीमू काकानं त्याला लाडानं माकड टोपी चढवलेली होती. पण नगाऱ्याजवळ येताच त्याच्या हालचालीत कावेबाजपणा आला आणि त्यानं दोन्ही हातांच्या मुठी दणादणा चांबड्यावर हाणल्या. त्या आवाजानं भैरूच्या डोक्यात ठिकऱ्या उडाल्या. काका, हा नगारा एकदा गाभाऱ्यात का नेऊन नाही आदळत, तो तिरसटपणे म्हणाला. या पोराचं एक राहू देत, पण येत जात प्रत्येक बिघ्नेशी पोर त्याच्यावर हात हाणतं आणि नगारा बोंबलं तुटतो. हा सारा त्या दादूभटाचा उपद्व्याप आहे. दाणे बेदाणे काय त्यांना देतो, त्यांना बोलावून काय आणतो हा. आणि काय रे शाण्या, हा नगारा गाभाऱ्यात ठेवून मी पूजेला कुठे बसू, तुझ्या टाळक्यावर की हनुमंताच्या रे हा. आणि पालखीच्या वेळी कानात काय गुडघा घालू होय. भीमू काकानं विडीचा एक दम मारला आणि खवसटपणे म्हटलं, तुझ्याकडे कधी काळी देऊळ आलं म्हणजे काय लावायचे ते दिवे लाव हो. भैरूच्या मनात एक धारदार सुरी फिरवल्यासारखी झाली आणि गोळीची बाशी
धुंद मनावरचा गंज गेल्याप्रमाणे नाहीशी झाली. त्याचं अंग पेटल्याप्रमाणे होऊन थरथरलं. पण ताडकन उत्तर द्यायला सरसावलेली जीभ मरगळली आणि तो शरमून अंग आखडून बसला. आपले शब्द नेमक्या ठिकाणी लागले याचं भीमुकाकाला समाधान वाटलं. तो म्हणाला, भैरू, काही अडी अडचणी असल्या तर येत जा माझ्याकडे. अरे, अशा वेळी गणगोत नाही तर माणसं पाहिजेत कशाला चुलीत घालायला. असलं देऊळ होत, पैसा होता, पण मल्हारीला शेण खायची कशी बुद्धी झाली हनुमंत जाणे. अरे, देवाचा दागिना म्हणजे आई बाईचं काळीज, ते विकून कोणी पोट जात होय. आपलं कर्म म्हणायचं, दुसरं काय. सोन्यासारखं उत्पन्न घालवून बसला की नाही तुझा बा. हे मला सगळं पाहिजे होतं होय. सगळ्या मेंबरांना मी दातांच्या कण्या करून सांगितलं, देऊळ असू दे मल्हारीकडेच. मी पाहिजे तर पोटापुरता रात्रंदिवस राबतो, पण त्यांचं आपलं एकच. भीमू, आता देऊळ तुझ्याकडेच. मी तरी काय करणार रे. थोटूक फेकत भीमू काका उठला आणि त्यानं पोराला उचलून कडेवर घेतलं. पण जाण्यापूर्वी त्या पोरानं नगाऱ्यावर आणखीन दोन चार मुठी मारल्याच आणि दर आघाताबरोबर भैरू हादरला. आता आपल्याकडे देऊळ कधीच येणार नाही हे माहीत असल्यामुळेच भीमू काका असं घालून पाडून बोलतो हे भैरूला कळत होतं. पण दर खेपेला नांगी मारल्याप्रमाणे त्याच्या अंगाची आग होत असे. भैरू लहान असता त्याच्या बापाकडे देवळाची वहिवाट होती, ती तशीच राहिली असती तर भैरूला आज दुकानाचं ते बोळकं ठेवण्याची देखील गरज पडली नसती. आज त्याचे देखील पोट भीमू काकाप्रमाणे सुटलं असतं, कानात दोरी एवढ्या जाड सोन्याच्या वळ्या आल्या असत्या. पण नंतर ग्रहच उलथे झाले. एक दसऱ्याला हनुमंतावर सोन्याचे दागिने चढले, सोन्यानं मढवलेला लाल डोळा मूर्तीवर चमकू लागला आणि झगझगीत पाचूची माळ गळ्यात शोभली. पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत मल्हारीनं तिथेच खडा पहारा केला. 8 वाजता शिलंगणाहून वाहनं परतली, सोनपूजा झाली. रात्री 10 वाजेच्या सुमाराला विश्वस्त मंडळी दागिने घेऊन जामदार खाण्यात ठेवून शिक्का ठोकण्यासाठी आली आणि मल्हारीचे कपाळच फुटलं. हनुमंताच्या हातातील सोन्याचे तोडे नाहीसे झाले होते. मल्हारीनं मूर्तींच्या पायावर हात मारून मुलाबाळांची शपथ घेतली. मग पोलीस आले, कोर्ट कचेरी झाली आणि मल्हारी 2 महिने तुरुंगात जाऊन आला. तेव्हा देवळाची पाळी घरातून गेली ती कायमचीच. भीमू काका पुजारी झाला, त्यानंतर हे झुरळासारखं दिसणारं पोर. पण मल्हारी मात्र चिरडून गेल्यासारखा झाला. बोटभर दाढी वाढवून तो बोडक्यानंच देवळाच्या कट्ट्यावर बसू लागला. ओळख असो अगर नसो, देवळात येणाऱ्यांना तो आवेशानं आपली सारी हकीकत सांगे आणि मग कपाळावर हात मारत लहान मुलासारखा रडत बसे. नंतर नंतर तर त्याला बोलायला समोर एखादं माणूस असण्याची देखील गरज वाटेना. खरा चोर कोण आहे हे शोधण्यासाठी त्यानं जादूटोणा करून पाहिला. वाघाचं कातडं पांघरणारं देवर्षी, कवट्यांसमोर धूप जाळत बसलेले गांजेकस अवलिये, सर्व झाले. त्यानंतर परसातल्या खोलीत तो स्वतःच जाळ करून शेकोटी पेटवून तोडगे करू लागला. काही वेळामध्येच धावत येऊन तो भैरूला एखादी बाटली अगर पत्र्याची डबी दाखवे आणि त्याच्या डोक्यावर चापट मारून म्हणे, बेट्या भैर्या, बघून ऐकून ठेव सगळं, कधीतरी आयुष्यात उपयोगी पडेल. यात काय आहे माहितीये? सशाच्या कातड्यात रान कोंबडीचं काळीज घालून जाळलेली राख, ही मधात कालवून डोळ्यात घातली की जमिनीतील पाणी दिसतं. या दुसऱ्या बाटलीत पांढरी पूड आहे. कडू भोपळ्याच्या बिया स्मशानात वाढलेल्या तुळशीच्या रसात वाटून वाळवल्या आहेत. त्यातील एक बी घोडीच्या चमचावर दुधातून घेतली की कोणत्याही भिंतीमधून आरपार पाहता येतं. शेवग्याच्या झाडाचा डिंक घेऊन त्याच्या गोळ्या मोराच्या रक्तात भिजवल्या आणि त्या निरगुडीच्या झाडाखाली 3 महिने 7 दिवस चांदण्यात ठेवल्या की त्याचे झगझगीत मोती होतात. काळ्या मांजराचे डोळे काढून ते वाघ्या कवड्यासमोर जाळावेत. ती राख कर्टाच्या फळात भरून घोड्याच्या शेपटीच्या केसांनी बैलाच्या पायावर बांधावी. तो बैल ज्या ठिकाणी तो पाय 5 दा आपटेल
त्या ठिकाणी 20 हात खणल्यास परीस सापडतो. पण मल्हारीला शेवटपर्यंत खरा चोर काही शोधता आला नाही, कारण पूर्ण अंतर्ज्ञान व्हायला पटाईत वाघाची चरबी, काळ्या नागाचे जिवंत कातडं आणि राजहंसीचं अंड ही लागतात. ती काही त्याला कधी मिळाली नाहीत. मग एका भाद्रपदात रात्री आभाळ भुकेल्या रेड्याप्रमाणे डरकाळी फोडत होतं, त्याचे डोळे संतापानं पेटत असल्याप्रमाणे विजा चमकत होत्या. अचानक रात्री मल्हारीनं भैरूला उठवलं आणि म्हटलं, बेट्या दाराला कडी लावून घे, मी बाहेर जाणार आहे. असल्या रात्री तो कुठे जाणार हे भैरूला कळेना, आणि तो तोंड उघडं टाकून बावळटासारखा पाहतच राहिला. भैर्या, तू पहिल्यापासूनच अगदी महाबळ्या आहेस बघ, मल्हारी हसून म्हणाला. अरे बाकी सगळे जिन्नस माझ्याकडे आहेत. असल्या रात्री स्मशानात जर एखादा पिंगळा मारता आला, जर त्याच्या कातड्याची पिशवी करता आली, तर बेट्या जगातल्या सगळ्या राजे राण्यांना मी माझ्या गाडीला बैलाप्रमाणे झुंपतो की नाही बघ. बघून पाहून ठेव सगळं, आयुष्यात कधीतरी उपयोग येईल. मग मल्हारी ओतत असलेल्या पावसात बोडक्यानंच अनवाणी बाहेर पडला. भैरूचा जीव अगदी कासावीस झाला. त्याला एकदम वाटून गेलं, उद्या बाप आल्यावर त्याला सांगायचं, बाबा जर खरा चोर कोण आहे हे समजलं तर मी स्वतः त्याचा गळा चिरून टाकेन. पण तसं सांगण्याची भैरूला संधीच मिळाली नाही. पिंगळ्याच्या शिकारी मागे लागून मल्हारी कायमचा बेपत्ता झाला. महिनाभरानं भैरू परसातल्या खोलीत गेला. त्यानं बुट्टीभर डब्या बाटल्या आणून दुकानात ठेवल्या आणि मल्हारीचे गोंडपट, जुनी धोत्र यांचे बनवलेले अंथरूण भिकाऱ्यांना देऊन टाकलं आणि देऊळ तुझ्याकडे आलं म्हणजे काय दिवे लावायचे ते लावून घे असं म्हणून घ्यायची भैरूवर पाळी आली. आता त्याची झोप उडाली होती. त्यानं रुमालाची चुंबळ काकोटीला मारली आणि तो दुकानाकडे वळला. कोपऱ्यावरच त्याला लंगडा वकील समोरून येताना दिसला. त्याच्या हातात नेहमी एक जाड सोटा असे आणि एका आखूड पायानं रस्ता टिचकत तो जात असे. पण आज त्याच्या हातात सोट्याबरोबर एक कुऱ्हाडीचं टोक होतं. तो अगदी जवळ आल्यावर भैरूनं त्याला नमस्कार केला तेव्हा त्याची दूर ताणलेली तारवटलेली दृष्टी तुटल्यासारखी झाली आणि हा कोण माणूस बुवा अशा नजरेनं त्यानं भैरूकडे पाहिलं. वकील साहेब, हातात कुऱ्हाड बरं आज? भैरूनं थोड्या खवचटपणेच विचारलं. वकिलानं हातातील कुऱ्हाडीकडे आश्चर्यानं पाहिलं. जणू ती त्याच्या हातात कशी आली हे त्याचं त्यालाच माहीत नव्हतं. मग त्याची दृष्टी उजळली आणि तो हसला. हा हा हा, कुऱ्हाड होय. दांडा घालून आणायला निघालो होतो सुताराकडं, म्हटलं असावी एखादी घरात. तुमच्या आरशांना एखादं पॉलिश मारलं की काम खलास, विषय बदलत भैरू सराईतपणे म्हणाला. तेव्हा 1-2 रुपये देऊन ठेवा, पॉलिश पावडर संपली आहे. वकिलानं त्याच्याकडे निरखून पाहत म्हटलं, आरसे? कोणते आरसे? मग त्यानं मान हलवली. आ हा होय होय, ते तुझ्याकडे चांदवायला दिले आहेत ना का, घे हे पैसे घे. मात्र आरसे उद्याच्या उद्या घरी हजर पाहिजेत. त्यानं खिशातून अर्धी मूठ चिल्लर काढली आणि भैरूच्या हातात घातली. भैरूनं बेडरपणे पैसे खिशात घातले. आता 2-4 दिवस तरी विड्यांची ददात नव्हती. पॉलिश पावडरसाठी आज त्यानं चौथ्यांदा लंगड्या वकिलाकडून पैसे काढले होते. आरसे उद्याच्या उद्या पाहिजेत या इशाऱ्याची देखील त्याला फारशी चिंता वाटली नाही, कारण काचा दुकानात पडून 3-4 वर्ष होऊन गेली होती. त्यातील एक काच तर भैरूनं विकूनही टाकली होती. पण आता पाठमोरा दिसणाऱ्या लंगड्या वकिलाविषयी त्याला फार कणव वाटली. 6 मोठ्या जुनाट काचा त्यानं आणून टाकल्या. त्याला एवढे आरसे कशाला पाहिजे असतील कोण जाणे. तो दाढी देखील 8-8, 10-10 दिवस करत नसे. निव्वळ इस्टेटीसाठी त्यानं आपला एकुलता एक मुलगा दत्तक दिला होता. त्या अशक्त मळकट वातीसारख्या पोराला पूर्वी घालायला कपडे मिळत नसत, पण आता त्याच्या डोक्यावर जरीची टोपी आली, गळ्यात सोन्याची जाड साखळी पडली आणि शाळेला जात असता सोबत काठी घेतलेला गडी दिसू लागला. पण एक दिवस सकाळी परीक्षा होती म्हणून गड्याला न घेताच पोरग शाळेकडे धावलं आणि वाटेत हनुमंताच्या देवळातच त्याच्या भाऊबंदांपैकी कुणीतरी त्याला गळ्यात फोसकून आडवं केलं.
पुस्तक पाटी बाजूला पडलेलं प्रेत धर्मशाळेत 3 तास बेवारशाप्रमाणे पडून होतं. मग पोलीस आले, गवगवा झाला, पण कुणीच हाती लागलं नाही. नेमक्या त्याच दिवशी सगळे भाऊ बंद गावाबाहेर होते आणि त्यांच्यापैकी कोणीच गोत्यात अडकलं नाही. पण लंगडा वकील मात्र तेव्हापासून गल्लीबोळातून हिंडू लागला. अनेकदा तर रात्री तो देवळातच झोपे. कुणीतरी गाठून त्याला घरी नेलं तरच जेवण खाण. त्याच्याकडे पाहताना भैरूला वाटलं, याच्या पोटात आग भडकली आहे आणि त्यातच तो जळून मरणार. यालाही आता मल्हारीप्रमाणेच कसलं तरी अंजन हवंय. तो दुकानाजवळ आला. त्यानं एका हिसक्यानं कुलूप काढलं, दरवाजाच्या फळ्यांची घडी बाजूला सरकवली आणि रुमाल दारातूनच एका खोक्यावर टाकला. दुकानात 2-3 फळ्यांवर पुष्कळसे जुने गंजलेले डबे होते. बाटल्या वेड्यावाकड्या पडल्या होत्या आणि त्यावर बारीक धूळ होती. दुकानाच्या एका कोपऱ्यात दादू भाटानं आपली सारी दौलत, पंचात गुंडाळलेले 1 गाठोडं, अल्युमिनियमची तांब्या थाळी आणि दोऱ्यानं पट्ट्या सावरून धरलेल्या जुन्या वाहना हे ठेवलेलं होतं. समोरच जुन्या आरशांच्या पुष्कळशा काचा भिंतीला लावून उभ्या केलेल्या होत्या. भैरू दारात उभा राहताच समोरच्या भिंतीतून एकदम 8-10 भैरू समोर आल्याप्रमाणे झाले. एकाची आकृती पाण्यात असल्याप्रमाणे थरथरत्या रेषेची होती. एकाच्या चेहऱ्यावर कुरूप असं लाल व्रणासारखं काहीतरी दिसत होतं. लंगड्या वकिलाच्या एका काचेतील भैरूला डोकंच नव्हतं आणि एका प्रतिबिंबात डोळ्यांच्या जागी कवटीप्रमाणे 2 0 भोकं दिसत होती. भैरू भेदरल्यासारखा झाला आणि थबकला. त्याला वाटलं, यातील खरं रूप कोणतं? व्रणाचा माणूस की डोकं उडवलेला की डोळ्यांची पर्टी झालेला? पण लगेच मागच्या बाजूला काय भैरोबा अशी आरोळी ऐकून भैरू एकदम दचकला आणि त्यानं मागं वळून पाहिलं. हातात 2 झारे घेऊन दादू भट हुश्य म्हणत एका खोक्यावर टेकत होता. त्याच्या मागे लागून आलेला 3-4 पोरांचा घोळका बाहेरच थांबला. त्यांच्याकडे न पाहताच दादू भटानं हात हलवला आणि म्हटलं, चला रे पोरांनो, आता शेंगदाणे संपले, पळा बघू, 1-1 जण ढुंगणाला पाय लावून पळा. भैरूला एकदम संताप आला. तो चिडून म्हणाला, भटा, तुझ्यामुळेच ही पोरं चांडी होऊन बसली आहेत. त्यांना बेदाणे शेंगदाणे देतोस काय? खेळ का शिकवतोस? हा मग ती देवळात सतत हुंदडतात, दणादणा नगारा हाणत बसतात. गायीमुळे गोचिड्या, तशी तुझ्यामुळे ही मायची कार्टी तिथे येऊन आदळतात. नेमक्या याच वेळी जणू त्याला उदाहरण दाखवण्यासाठी देवळातून नगाऱ्यावर 4-6 वेळा हात बडवल्याचे आवाज ऐकू आला आणि भैरूनं रागानं दात मुठी घट्ट आवळल्या. बघितलंस? बघितलंस? त्यांना पटकी कशी काय विसरली कोण जाणे. दादू भटाचा चेहरा आवळल्यासारखा झाला. तो म्हणाला, भैरोबा, असं संतापू नको. अरे, प्रत्यक्ष पाठच्या भावानं लुबाडून हाकलून घातलेला माणूस मी. माझं सगळं जग केवढं आहे हे पाहतोस नव्हे? मी जिथे उभा असतो ती 2 पावलांची जागा आणि त्या कोपऱ्यातील गडगंज इस्टेट. तुला घरदार आहे, पोरं बाळं आहेत. आता माझी पोरं म्हणजे हीच. उद्या कुठंतरी मी आडवा झालो की हीच माझी आठवण काढतील, नव्हे का? दादू भटाचा गालाची ढोपरं वर आलेला चेहरा, राख जमत आल्याप्रमाणे दिसणारे डोळे आणि पाठीची कमान बघून भैरू विरमला आणि गप्प झाला. रुंद पशे असलेले हातातले 2 झारे दादू भटानं कोपऱ्यात ठेवले आणि आल्मिनचा तांब्या उचलून थोडं पाणी घेतलं. त्याच्या सुतळीसारख्या गळ्यात हाड वर खाली हाललं आणि टोकदारपणे स्थिर झालं. स्वयंपाकासाठी कुठे बोलावणं नसलं की तो माधुकरी मागे आणि धर्मशाळेत जेवण करी. उरलेलं अन्न भैरूच्या दुकानात रात्रीसाठी झाकून ठेवलं जाई. गावात कुठे कुणी मेलं असलं की ओळख असो अगर नसो, तो भूतासारखा हजर होत असे. त्यांच्या घरी जाऊन तो सराईत शब्दात सांत्वन करी. पुढे होऊन भात जुणका करून त्या माणसांना बळेच 2 घास गिळायला लावी आणि सहज 3-4 दिवस तरी आपला पुखा बाहेर काढे. सगळेजण त्याला त्याच्या मागे गिधाड भट म्हणत असत.
पण माणसं गोळा करण्याची आपत्ती आली की पहिली हाक असे ती दादू भटाला. पण पोरं मात्र त्याच्यावर खुश असत आणि सोबत दोन चार पोरांचा घोळका असल्याखेरीज तो क्वचितच दिसे. त्यांना त्याच्याकडून लहान पेपरमीट, खडीसाखर जर अगदीच काही नसलं तर निदान फुटाण्याचे दाणे मिळत आणि धर्मशाळेत आयुष्य काढत असलेल्या या बेवारशी माणसासाठी काही पोरं उत्सुकतेनं वाट पाहत देवळात बसलेली असत. आज काय एकादशी वाटतं पोटाला? कोटाच्या खिशातून एक बिडी काढून पेटवत भैरू त्याला खुलवण्यासाठी म्हणाला, कसली एकादशी आणि काय? कपाळावर नाटकी तऱ्हेनं हात मारत दादूभट म्हणाला, आज दुपारी जायचं होतं एके ठिकाणी स्वयंपाकाला. असा झारे घेऊन बाहेर पडतो तोच त्या नाडगौडाकडून बोलावणं आलं. त्याची सून सातव्या महिन्यात बाळण झाली, बाई मूल दोन्ही खलास. पोर काही नाहीतरी जगलच नसतं म्हणा, कोवळ्या पडवळासारखं होतं ते. बाई मात्र जगायला हवी होती, मोठी कनवाळू, चार माणसांना सांभाळून होती. तिचा धीर वारला तेव्हा तिनं मला 15 दिवस ठेवून घेतलं होतं जेवायला घालून. आज ती मेली वाईट नक्षत्रावर, त्यात आणि शनिवार. शांती करायचा देखील उपद्व्यात मागे लागलाय. विडी ओढायचं थांबून भैरू लालसर बटबटीत डोळ्यांनी पाहतच राहिला. बाई मूल शनिवारी मेलं म्हणताच तो आतून एकदम उकळल्यासारखा झाला आणि त्याचं अंग एकदम थरथरू लागलं. नुकतीच पेटवलेली विडी त्यानं फेकून दिली आणि डोक्यात अजस्र नगाऱ्यावर टिपऱ्या पडत असल्याप्रमाणे हादरा देणारे ठोके पडू लागले. दादूभट अद्याप काहीतरी बडबडतच होता, पण आता तो केव्हा एकदा काळं करील असं भैरूला होऊन गेलं आणि त्याच्या एक एक वाक्याबरोबर त्याचा उतावीळपणा वाढत गेला. अखेर एकदाच पुन्हा तिकडे जायचं आहे असं म्हणत दादूभट निघून गेला. त्याची पाठ वळताच भैरूनं चटकन दार ओढलं आणि आतून कडी घालून घेतली. त्याचा घसा एकदम वखवकल्यासारखा झाला. त्यानं अंधारातच जुन्या पत्रावळींचा बिंडा बाजूला सारला आणि मागच्या कोनाड्यात हात घालून एक चपटी बाटली बाहेर काढली आणि तशीच तोंडाला लावली. ती जळजळीत पातळ आगीची रेषा घशातून उतरत खाली पोहोचताच त्याचं सारं अंग सुखानं सैलावलं आणि त्यानं इनामदार डॉक्टरला दुवा दिला. त्यानं आणखी एक घोट घेतला आणि प्रेमानं बाटलीवर हात फिरवत त्यानं ती परत ठेवून दिली आणि तो खोक्याला टेकून आईस पैस पसरला. सातव्या महिन्यात बाळंत होऊन मुलासकट बाई गेली, तीही अगदी वाईट नक्षत्रावर. अशा प्रसंगासाठी बापानं 30-40 वर्ष जीव टाकला होता आणि शेवटी तो प्रसंग तो असताना घडलाच नाही. स्वतः भैरूनं देखील कितीतरी वर्ष डोळ्यात जीव आणून तसल्या मरणाची वाट पाहिली होती आणि ते पाहण्याचं आपल्या नशिबी नाही असं त्याला वाटू लागलं होतं. तोच अचानक दादूभट येतो आणि ही बातमी सांगून जातो. ही गोष्ट खास आपल्यासाठीच घडली आहे असं वाटून भैरू एकदम खुश झाला आणि त्यानं नाडगौडाच्या सुनेला जीते रहो असं मोठ्या ऐटीत म्हटलं. त्याला वाटलं आयुष्यात वेळ यावी लागते, ती येण्याआधी तुम्ही खालचे वर करा, सुईत दोरा सुद्धा चिरायचा नाही, मग इतर गोष्टी तर राहूच द्या. बापानं तर अशा प्रसंगासाठी हायच खाल्ली, आपण देखील हा नाद सोडलाच होता. पण ज्या अर्थी आपोआपच ही गोष्ट परमेश्वरानं घडवली त्या अर्थी या खेपेला तरी आपणास खात्रीनं यश येणारच, नाहीतर ही गोष्ट आत्ताच का घडली असती? ती आपणाला सांगायला मध्येच दादूभट का आला असता? त्यानं दुकानाची लहान खिडकी उघडली आणि कपाटामागून एक लाकडी पेटी पुढे ओढली. त्याच्या बापानं साठवलेल्या डब्या पुरचुंड्या त्यात होत्या. खुद्द भैरूनं केलेल्या साधनेच्या निष्फळ खुणा सुद्धा तिच्यात भरल्या होत्या. देवळाची पाळी पुन्हा आपल्या घरात यावी म्हणून त्यानं खार मारून तिचं कातडं जाळलं होतं. ती राख मग मोगली एरंडाच्या चिकात कालवून त्याचे स्वस्तिक काढलेला नारळ त्यानं देवळात पुरला होता. मग त्याला कुणीतरी सांगितलं खार पाहिजे ती जंगली लाल खार, गावठी काळी खार नव्हे. तेव्हा त्यानं केलेली राख बसली एका बाटलीत. आपला धंदा तरी बरकतीनं चालावा म्हणून त्यानं भटकत हिंडणाऱ्या वैदूंना सांगून वाघाटी आणवली होती. ती मधात भिजवून मग कबूतराच्या रक्तात वाळवली होती आणि मग ती वाळल्या दुधी भोपळ्यात भरून दुकानाच्या आढ्याला बांधली होती.
पुरलेलं द्रव्य दिसावं म्हणून केलेली तर 10-12 अंजनं त्या ढिगात होती. त्यानं धूळ पुसत बापाच्या बाटल्यांपैकी एक हिरव्या रंगाची बाटली काढली आणि ती उजेडाला बघून त्यानं तिचा वास घेतला. नंतर त्यानं ती पेटी पायानंच कपाटामागे ढकलून दिली. त्याला वाटलं आपल्या बापाच्या नशिबी हे नव्हतं, पण आपणाला मात्र ते लाभणार आणि तेही या नाडगौडाच्या सुनेमुळे. त्यानं खोबरेलाची बाटली वाकडी करून थोडं तेल हिरव्या बाटलीत ओतलं आणि बोटानं आतल्या भुकटीचा लगदा केला. त्यानं बोट कोटाला पुसलं आणि बाटली खिशात टाकली. आता अंधारू लागलं होतं. देवळात आता नगारा सतत आणि पद्धतशीरपणे घुमू लागला होता. खरं देऊळ आणि देवळाचा हा लहानसा भाग घुमारून थरथरू लागले. भैरूनं खिडकी बंद केली आणि अंधारातच कोट अडकून रुमाल गुंडाळला. त्यानं थोडा विचार केला. या पत्रावळीच्या बिंड्यामागची चपटी बाटली देखील मोठ्या आयटीनं खिशात टाकली. त्यानं दार लाथेनं झटकलं आणि तो बाहेर पडला. अंजनामुळे एखादा जरी हंडा मिळाला तरी दुकान गेलं खड्ड्यात. मग एक मोठं घर घ्यायचं, मग कानात सोन्याची वळी, हातात डॉक्टरप्रमाणे जाड सल्ले, टेकायला मखमली लोड आणि शेकडो ताटं घेऊन तयार असलेले 100 नोकर. बस राजवाड्यात भैरोबा महाराज भोजन घेत आहेत तेव्हा मंदपणे चौघडा सनई वाजत असू दे. गाव मागे टाकून तो स्मशानाच्या वाटेला आला तेव्हा आजूबाजूला सारे निर्जन झालेलं होतं. वाऱ्याला अंग बोचकारणारी एक धार आली होती. भैरूनं अंग आवळत कोटाचे जे एक बटन उरलं होतं ते लावलं. तेव्हा त्याच्या बोटांना चपट्या बाटलीचा स्पर्श झाला आणि त्याला नवा धीर वाटला. स्मशानाकडे जाणाऱ्या वाटेला दोन्ही बाजूंनी एकमेकात मिसळून गेलेली वडाची अजस्र झाडं होती. त्यांच्या पारंब्या गोठून गेल्या सापासारख्या दिसत होत्या आणि झाडांच्या अंधाऱ्या गुहेत जाताना एक विशाल अजगर आपल्याला सावकाश गिळत आहे असं त्याला वाटू लागलं आणि त्याला एकदम भीती वाटू लागली. त्यातच आपल्या मागे कुणाच्या तरी पावलांचा आवाज येत आहे असा त्याला उगाचच भास होऊ लागला आणि अंगावर झरझरून काटा येऊ लागला. स्मशानाचा रस्ता बाजूला करून तो मधल्या पाऊल वाटेनं झपाझपा निघाला आणि घायपाताच्या कुंपणात मध्ये एक फट होती तिच्यातून त्यानं अलगद आत उडी घेतली. स्मशानाच्या दाराजवळ एका कोपऱ्यात पत्र्याचं एक जीर्ण शेड होतं, पण पाऊस काय वारा काय कशापासूनच निवारा नव्हता. अंग चोरून भैरू चालू लागला तेव्हा एक कुत्र अगदी त्याच्या जवळून गेलं आणि वस्कन त्याच्या अंगावर ओरडलं. भैरू एकदम ताडकन उडाला आणि त्यानं एक शिवी हासडली, पण आता त्याला भोवतालच्या काळ्या जाळ्यात अडकल्यासारखं वाटू लागलं आणि हातपाय मेणाचे असल्याप्रमाणे निभळट वाटू लागले. तो एका झाडाआड थांबला आणि त्यानं कपाळाचा घाम पुसला. स्मशानात एकच सरण पेटलेलं दिसत होतं आणि 4-5 माणसं आपापसात बोलत इकडेच येत होती. भैरूनं स्वतःला शक्य तेवढं बारीक केलं आणि तो झाडाला बिलगला. त्या माणसांपैकी एकाच्या हातात कंदील होता आणि तो सारखा हेलकावत होता. त्याच्याबरोबर चालणाऱ्यांच्या पायांच्या लांब जाडजूड राक्षसी सावल्या वाढलेल्या गवतावर अजस्री कात्रेप्रमाणे हलत होत्या. कंदील दादूभटाच्या हातात होता. टापर बांधलेल्या इतरांचे चेहरे त्याला दिसले नाहीत, पण ती माणसं जवळून जाताना त्यांचं बोलणं मात्र त्याच्या कानावर पडलं. भाऊ भटाची मुलगी होय? हा ठीक आहे, तशी काम सुए आहे, शिवाय भावा बहिणींचा फारसा मोठा गोतावळाही नाही. ते खरं, ते सारं खरं, पण देण्या घेण्याचं काय? मिळतील का मला 8-10 हजारी? ते पुढचं पुढं पाहू, तुम्ही हू तरी म्हणा. बाप तसा गब्बर आहे, शिवाय बायकोकडचं देखील लाटून बसलाय, त्याला काय धाड झाली? हा हे ऐकून दादू भट हसला. माणसं पाय हलवीत निघून गेली. भैरू स्वतःशीच हसला. अजून बायको जळाली देखील नाही, तोच देण्या घेण्याची बोलणी सुरू झाली होती. पण ती माणसं निघून गेल्यावर मात्र त्याला एकदम भयाण वाटू लागलं. आता अर्धवट ओलसर लाल जखमीप्रमाणे दिसणाऱ्या जाळाखेरीज उजेड नव्हता. सुभवार
अंधाराला हजारो डोळे फुटत आहेत आणि ते आपल्याकडे रोखून पाहत आहेत असं त्याला वाटून राहून राहून वाटू लागलं। अंधारात दिसत नसलेल्या फांद्यांचा कसला तरी चमत्कारिक आवाज, घुमे कोणीतरी पाय घसरत उतरत आहे असा भास होई आणि ते कोणीतरी नेमकं आपल्यावर उडी घेणार असं सारखं वाटून भैरू उगीचच इकडून तिकडे झटकू लागला। बसल्या बसल्याच त्याला आतापर्यंत ऐकलेल्या विलक्षण हकीकती उगाचच आठवू लागल्या आणि अंधारात एखाद्या केसाळ खरबरीत जनावराच्या पाठीवर अवचित हात पडल्याप्रमाणे तो वितळू लागला। आपल्या खेड्यातील महादेवाच्या देवळासमोरील पिंपळाभोवती फेऱ्या घालणारा डोकं नसलेला लोहार त्याला अंधारात समोर उभा असलेला दिसू लागला। सामानगडावरील विक्राळ विहिरीत कुठल्या तरी लठ्ठ रुमालवाल्या हातात भाला घेतलेल्या गडकऱ्याचं भूत होतं। त्या विहिरीतून मध्यरात्री एक घागरभर पाणी आणायचं आणि सोन्याचा तोडा घेऊन जायचा अशी तिथल्या पाटलानं एकदा शर्यत लावली। एका धनगराच्या बायकोनं ती धीटपणे स्वीकारली। घागर डोक्यावर घेऊन ती पायऱ्या उतरून खाली गेली। तिनं ती भरली आणि ती यायला निघाली, पण वर चढून येताना तो अजस्र पुरुष समोर दिसला। माझे पाय धू, त्यानं गुरकावून सांगितलं। मन दगडाचं करून तिनं त्याच्या पायावर पाणी घातलं, पण मग तिचं धैर्य ओसरलं। घागर तशीच टाकून ती आपल्या झोपडीकडे धावत सुटली आणि झोपडीत येऊन पडली। शेवटपर्यंत ती शुद्धीवर आलीच नाही, पण तिच्या खोपट्याभोवती सतत भाला आपटत तो गडकरी तू माझे पाय धुतलेस पण पुसले नाहीस असं म्हणत चार दिवस घिरट्या घालत होता। एक अडलेली पहिलटकरीण आपल्या आईच्या येण्याची डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होती। आई आली, तिनं बाळंतपण केलं आणि बाळंतीण बेशुद्ध असता मूल घेऊन पळाली। खरी आई आजारी होती म्हणून घरीच बसून होती। बेरात्री येऊन लोखंडी कड्या वाजवत जय अल्लाख जय अल्लाख असं म्हणत गरजणारा पण भिक्षेची वाट न पाहता नाहीसा होणारा आपल्याच गल्लीतला गोसावी, पण अगदी नको असता नेमकं एक नाव भैरूला सतत छळू लागलं, रायण्णाचं। या रायण्णानं एकदा अघोरी साधना केली होती। त्यानं स्मशानात जाऊन नुकतंच पुरलेलं एक प्रेत वर काढलं होतं आणि नदीकाठच्या देवळात आणलं होतं। त्या ठिकाणी त्याच्या भावानं दिवटी धरली आणि त्या प्रकाशात प्रेताच्या उरावर बसून रायण्णा त्याला कसली तरी आहुती देऊ लागला। पहिला घास होता सुपारी एवढा आणि तोंड ओठ किंचित फाकवत प्रेतानं तो गिळून टाकला। त्याचा भाऊ भीतीनं तोंड घालवून खिळून गेल्यावर तिथे कसात बसा उभा राहता। घासाचा आकार वाढत गेला, शेवटचा घास पूर्ण पसा भरेल एवढा होता। तेव्हा प्रेतानं संपूर्ण जबडा उघडताच मात्र तो फाटल्याप्रमाणे खिंचाळला आणि दिवटी टाकून धावत नदीच्या पाण्यात गेला आणि बुडून मेला। दिवटी खाली पडून विजल्यावर रायण्णाच्या हातातला शेवटचा घास तसाच राहिला। तो सुद्धा छातीवरून उठला आणि धावू लागला, पण तो शिवालयापर्यंत पोचेपर्यंत कुणीतरी त्याचा पाठलाग करत होतं। रायण्णानं देवळाचा दरवाजा लावून घेतला आणि फरशीवर अंग टाकलं, पण कुणीतरी देवळाभोवती अधीरपणे फेऱ्या घालत होतं आणि मधून मधून ओरडत होतं, माझी भूक राहिली आहे माझी भूक राहिली आहे। भेदरलेल्या रायण्णानं आतूनच सांगितलं, घरी जा आणि माझे दोन बैल आहेत ते घे। मग देवळाभोवती थोडा वेळ शांत झालं, पण पुन्हा तीच कर्कश आरोळी ऐकू आली। रायण्णानं मग गाय बैल म्हैस तीन मुलं आणि बायको यांचे एका मागोमाग घास दिले। अखेर एकदाची पहाट झाली। एका रात्रीत म्हातारा झालेला रायण्णा वेड्याप्रमाणे घरी आला, पण घराच्या नुसत्या भिंती राहिल्या होत्या। जनावरं बायको मुलं सारी ताठून निष्प्राण पडली होती। भैरूनं मन घट्ट करण्याचा प्रयत्न केला, पण अंग अतिशय कापू लागलं होतं। समोरच्या अंधारात दडलेले प्रत्येक झाड चालू लागलं आहे, आपल्या शेकडो हातांनी चाचपडत आपणाला वर उचलण्यासाठी ते इकडेच येत आहे ही कल्पना काही केल्या त्याच्या मनातून जाईना, आणि त्याला आपलं सुरक्षित घर दुकान यांची सारखी आठवण होऊ लागली। आता समोरचा जाळ मंदावत चालला आणि भोवतालचा अंधार जास्तच धीट होऊन त्याच्या भोवती लगटू लागला, पण वाऱ्याची मंद झुळूक आली की निखारे जळजळीत होत,
आणि ठिणग्यांचा फवारा उडे. भैरून पायात नेट आणला. तो धावतच जाळाकडे आला आणि त्यानं अगदी कडेची बचतभर राख उचलली. हातात जळते निखारे धरल्याप्रमाणे त्याच्या हाताच्या आंतरसालीपर्यंत त्याचा चटका बसला आणि तो वेदनेनं कळवळला. पण आपणाला कुणी पाहिलं तर नाही ना, हे पाहत त्यानं झाडाकडे धाव घेतली. परंतु वाटेत उजव्या पायाच्या सगळ्या शिरा तापलेल्या तारांप्रमाणे झाल्या. भोवती आगीचं भांड सांडल्याप्रमाणे गुडघा जळू लागला आणि भैरू धाडकन जमिनीवर पडला. अंधारात त्याचा पाय एका खळग्यात पडून गुडघा मुरगळला होता. त्यानं मोठ्या कष्टानं स्वतःला पुढं ओढलं आणि विवळत तो झाडापाशी येऊन पडला. पाहता पाहता गुडघा भोपळ्या एवढा सुजला आणि त्याला तो अगदी हलवता येईना. असहाय्य होऊन त्यानं बुंध्याला पाठ टेकवली आणि तो धापा टाकू लागला. हातातील राख आता थंड झाली होती. त्यानं खिशातील लाल हिरवी बाटली आणि तिच्यात राख टाकून बोटानं ढवळली. निदान एवढं यश तरी आपल्या फाटक्या हातानं आलं. या नव्या समाधानात त्याला गुडघ्याचा तात्पुरता विसर पडला. आता रात्र किती झाली होती कुणास ठाऊक. आभाळ स्वच्छ आरशासारखं दिसत होतं, पण त्याचा सावळा निळसर रंग ठिकठिकाणी उडाल्याप्रमाणे त्यात छिद्र दिसत होती. भैरूला वाटलं फाट दिशी पहाट होऊन बसेल आणि कधी नाही ते जुळून आलेला हा असला योग मातीत जाईल. पण आता घरी जायचं म्हणजे गुडघा तर असा झालेला. मग त्यानं स्वतःशीच समजूत काढण्याचा प्रयत्न केला. स्मशानातच एखादा हंडा पुरला नसेल कशावरून, त्याला हे तात्काळ पटलं. त्यानं तो तेलकट लगदा बोटावर घेतला आणि डोळे बोटांनी फाकवून धरले. नंतर अंजन्याचं बोट हलकंच त्यानं पापण्यांच्या कडेनं फिरवलं. डोळ्यातून थोडा वेळ पाणी पाझरलं, पण नंतर त्याला गारवा वाटला आणि तो झाडाला टेकून वाट पाहत बसला. त्याला वाटलं 5-10 मिनिटातच कुठेतरी एखादा हंडा अंधारात लखलखू लागणार. पण बराच वेळ झाला तरी समोरच्या दाट अंधारावर कुठेच प्रकाशाची रेषा दिसेना. उलट आता गुडघ्यातील वेदना लहान मूक नगाऱ्याप्रमाणे ठसठसू लागली. भोवती वाऱ्याचा जोर वाढला आणि दात ओठ खात असल्याप्रमाणे फांद्या एकमेकीवर करकचू लागल्या. आता अंधारात घरट करण्यासाठीच चोच मारत असल्याप्रमाणे एक घुबड घुडूल घुडूल करू लागलं. मध्येच एखाद्या पाखराचा गळा चिरत जात असल्याप्रमाणे चीत्कार होत असे, मग पुन्हा सारं स्थिर होई. इतक्यात घायपाताच्या कुंपणामागे दूर कुठेतरी 2-4 कुत्र्यांची वचवस ऐकू आली आणि भैरूच्या काळजात लखलखलं. धावत्या काळ्या जनावरात दात रुतवून ती धावत असल्याप्रमाणे इकडेच आली. त्यांच्यात आणखी 4-5 कुत्र्यांचा भुंकण्याची भर पडली आणि ती कुंपणाबाहेर मग अगदी जवळच अंधारावर तोंड टाकत उभी राहिली. भान सुटून तिथून धावत जाण्यासाठी भैरू एकदम उभा राहिला, पण वेदनेनं विवळत जमिनीवर आदळला. या कुत्र्यांना आपला वास लागू नये म्हणून तो भराभरा नमस बोलू लागला. त्यानं आवेगानं चपटी बाटली काढली आणि ओठांना लावली, पण तिच्यातून अर्धा घोट उतरला असेल नसेल ती निर्जीव झाली. हा शेवटचा आधार गेल्यावर मात्र त्याच्या मनाचा पीळ सुटला. पण कुत्र्यांनी थोडा वेळ वचावचा केलं आणि ती अंधारात निघून गेली आणि त्यांचा आवाज काळ्या वाऱ्यात विरून गेला. ती गेल्यावर त्याचा ताण सैल झाला. त्यानं गुडघ्यावर हात फिरवला आणि तो थोडा तरी जवळ घेता येतो का हे पाहिलं. पण तत्काळ एक वेदना चमकली आणि डोळ्यांची बुबळं ठिकरल्याप्रमाणे त्याला चमक्या दिसल्या. आता पहाटेपर्यंत आपणाला इथून सुटका नाही हे त्यानं ओळखलं. आता समोरचा जाळही विझत आला होता आणि त्याच्या उरल्या सुरल्या खुणा देखील अंधार पुसून टाकत होता. भैरू आता अगदी गळल्यासारखा झाला. त्यानं रुमाल उलगडला आणि अंगावर पांघरून घेतला. ठसठसणाऱ्या अधीरतेनं तो एकदाचे उजाडण्याची वाट पाहू लागला. तो जागा झाला तेव्हा त्याचे डोळे सर्वत्र पसरलेल्या झगझगीत प्रकाशानं दिपल्यासारखे झाले. कुणीतरी त्याला खांद्याला धरून हलवत होतं. त्याच्या चेहऱ्याकडे पाहताच भैरू चकित झाला. त्याचा बाप मल्हारी त्याला उठवत होता. भैरूला वाटलं इतके दिवस इथेच गावात राहून त्यानं तोंड देखील दाखवलं नाही का बरं. पण त्याचा राग लगेच मावळला. इथून जाताना आपणाला कुणाची तरी का होईना मदत होईल
याचं त्याला हायसं वाटलं. तो चटकन उठून उभा राहिला. रात्रीच्या झोपेमुळे सुजलेल्या गुडघ्यातील ठसठस नाहीशी झाली हे पाहून त्याला फार समाधान वाटलं आणि त्यानं हसून आळोखे पिळोखे दिले. पण अद्याप आपण स्मशानातच आहोत आणि भोवतालचा प्रकाश म्हणजे सर्वत्र लागलेल्या दिव्यांचा समयांचा आहे आणि त्या प्रकाशात पुष्कळशी माणसं बसली आहेत हे पाहताच त्याचे हात छाटल्याप्रमाणे चटकन खाली आले. त्यानं भेदरून घोगऱ्या आवाजात मल्हारीला विचारलं, कोण माणसं जमली आहेत ही आणि ही दिवाळी कसली? अरे भैरू, तुला एक आधीच सांगून ठेवतो, मल्हारी म्हणाला. तू इथं नवा आहेस तेव्हा इतक्यातच कोण काय कसं असल्या उसाभारी करू नको. तुला काय विचारायचं असलंच तर ते पहिल्यांदा मला विचारत जा. चल आता त्यांच्याकडे जाऊया. मला कुणाचीच माहिती नाही, मी कशाला धडपडू त्या जागी? भैरूनं विचारलं. निघतील निघतील, चल ओळखीची माणसं निघतील, मल्हारी हसत म्हणाला. त्यानं आधीच भैरूचा हात आपल्या हातात घट्ट पकडून ठेवला होता आणि तो सोडून देण्याची त्याची तयारी दिसत नव्हती. मोठ्या नाखुशीनं भैरू चालू लागला. स्मशानातील सगळी झाडं स्पष्ट झगझगीत दिसत होती. प्रत्येक झाडासमोर अनेक समया लावल्या होत्या आणि मध्यभागी डोळे दिपून टाकणाऱ्या लाल रंगाच्या हंडीत शेकडो मेणबत्त्या तेवत होत्या. नवे अशा अनेक समया आणि हंड्या अंधाराच्या अगदी कडेपर्यंत पसरल्या होत्या. भैरूनं विस्मयानं पाहिलं तेव्हा त्याला कळून चुकलं की सर्वत्र प्रचंड चमत्कारी कारसे उभे केले आहेत. काहींवर छिद्र उमटली होती तर काहींच्या काचामध्ये वक्रता होती. त्यामुळे ही अस्पष्ट चेहऱ्याची माणसं समोरून गेली की त्यांची प्रतिबिंब विकराळ होत, चेहऱ्यावर अनंत व्रण असल्याप्रमाणे डाग दिसू लागत. काही वेळ अधांतरी अदृश्य तलवार टांगल्याप्रमाणे यांची मुंडकी टांगली जात आणि धडस तेवढी सरकून पुढे जात. एखाद्या समुद्र पुरुषाच्या पाणभूताप्रमाणे काही प्रतिबिंब थरथरताना दिसत. भैरू त्या ठिकाणी येताच त्याच्या विशाल बेडौल डाग पडलेल्या आकृती सगळ्या ठिकाणाहून धावू चालल्या आणि खिडकीतून पाहत असल्यासारखं काचेवरून त्याच्याकडे पाहू लागल्या. भैरूनं मल्हारीचा हात घट्ट पकडताच मल्हारी लहान पोरासारखा हसला. भैर्या, तू अजून पोरगच आहेस बघ, तो म्हणाला. तिकडे नको लक्ष देऊ आता. हां सांग बघू, तिकडची हालचाल काय? भैरूनं आपला चेहरा मल्हारीकडे वळवताच त्याला घरी बसल्यासारखं वाटलं. तो एकदम म्हणाला, हो तुला एक सांगायचं राहिलंच. तुझं ते पुरलेलं द्रव्य दाखवणारं सोनं अंजन? त्यात काही नाही दम. मी ते वापरून पाहिलं. माझीच दिडकी अंधारात पडली असती तरी ती मला दिसली नसती त्या अंजनानं. मल्हारीनं त्याचा हात सोडला आणि पोटावर हात दाबत तो खूप हसला. बेट्या भैर्या, पहिल्यापासूनच तू अगदी बेअकली. तरी रात्रंदिवस ओरडायचा मी, बघून ठेव ऐकून ठेव ऐकून ठेव म्हणून, पण तू शेवटी ठोंब्या तो ठोंब्याच राहिलास. या म्हाताऱ्याचा तोडगा बाप जन्मी चुकायचा नाही. पण मी सगळं अगदी बरोबर केलं होतं. आज शनिवारी नेमक्या वाईट नक्षत्रावर बाळंतीण मूल मेलं होतं. त्या राखेसाठी तर मरायला मशनात येऊन बसलो मी, भैरू किंचित उसळून म्हणाला. तुला एकंदरीने हेच कमी, स्वतःच्या डोक्यावर टिचकी मारत मल्हारी म्हणाला. बाळंतीण मूल होय रे, पण मूल म्हणजे मुलगा होता की मुलगी? भैरू एकदम गोंधळला. हे त्याला काहीच माहीत नव्हतं. तो होता मुलगा, मी सांगतो एक. आणि बेट्या, तुला हजारदा सांगितलं की मुलगे बेटे असल्या बाबतीत अगदी नालायक. पोरगी पाहिजे पोरगी, आणि ती देखील पायानं जन्माला आलेली. तर डोळ्यांपुढे पैशाचे हंडे नाचू लागतात. बाकी हे देखील काही फुकट जाणार नाही म्हणा. या अंजनानं काय होतं मग? भैरूनं उताबिळाशेनं विचारलं. डोळे स्वच्छ होतात, त्यांच्यावरचा सारा जातो. हत्तीच्या, डोळे गेले खड्ड्यात, माझे डोळे काय परट्याची भोक झालेत की काय? हा एवढं सारं सहन करून सोसून हेच वाट्याला आल्यानं निराशेनं चिडून भैरू म्हणाला. मल्हारी स्वतःशीच हसला, पण तो काही बोलला नाही. तोपर्यंत ते स्मशानाच्या बाजूला बसलेल्या घोळक्याजवळ आले होते.
त्यांच्याकडे पाहत मल्हारी म्हणाला, आला आला माझा पोरगा, भैरा नाव आहे याचं। बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होतो आम्ही। रुंद कपाळाचा तीन मोत्यांची भिकबाळी घातलेला एक गोरा जाड माणूस म्हणाला। भैरूला त्याचा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटला, पण ते माणूस आपली वाट का पाहत होता हे त्याला समजेना। मल्हारीनं त्याला हाताला धरून खाली बसवलं आणि स्वतः शेजारीच बसला। बोलता पोरबाळ घरदार? मल्हारीनं विचारलं। भैरूच्या डोक्यात कोपऱ्यातील जळमटामधून 8-10 काळ्या कुरूप विषारी पाली सरकल्यासारख्या झाल्या आणि त्यानं मान खाली घातली। हे बघ बाबा, तुझ्याजवळ म्हणून काळजातली गोष्ट सांगतो। हो, तो म्हणाला, अगदी मनाला करट झालेत बघ ठिकठिकाणी। बायको काय, पोरगा पोरगी काय, सगळी उंडगी निघाली बघ। माझ्या आतड्या कातड्याचा पायपोस करून ठेवला बघ बाहेरच्यांनी। पोरगा ज्योती त्यानं नाटकवाल्यासारखी झुलपट ठेवली आहेत। तो तंबाखू खातो, रात्री बेरात्री घरी येतो, तो काय धंदे करतो देव जाणे। पोरगी पोरगी तर राजरोसपणे माणसं घरात आणते, नखरा करते, अंगठ्या घालते आणि हे सगळं संसाराचं वाटोळं करून बसल्यावर। बायको तर इनामदार डॉक्टराच्या घरी जाते, वेळी अवेळी राहते। कसलं घरदार आणि काय, बाजार बसव्यांचा आणि बेरड्यांचा अड्डा झालाय। मल्हारीनं सारं आधीच माहीत असल्याप्रमाणे मान हलवली आणि तो लहानपणी करत असे त्याप्रमाणे त्याने भैरूच्या डोक्यावर चापट मारली। अरे भैर्या, तुला ते अंजन आणखी 2 दिवस वापरायला मिळालं असतं तर तुझं तुला सगळं उमजलं असतं, पण आता त्याचा काय उपयोग म्हणा। मल्हारीनं एक निश्वास सोडला। या अंजनाची सगळी राडच बघ अशी, मला ती मिळावीत म्हणून मी हाडांची काढ केली, पण ती सगळी मला मिळाली ते केव्हा तर आता। आता बघावं तिकडे मला पुरलेली मडकी हंडे दिसतात, आता मला त्यांचा काडीचा देखील उपयोग नाही कि ते मला दुसऱ्याला दाखवताही येत नाही। जे मिळतं ते फार उशिरा मिळतं। हेच बघ भैर्या, तुझं माझं माणसांचं कर्म। तू म्हणतोस ते खरंय, तुझी पोरगी आता कामातून गेली खरी, मला सगळं माहितीये। बाबूराव येतो हे तुला माहीत आहेच, पण आकडेवाला वैद्य येतो, बाजापेटीवाला येतो हे तुला माहीत नाही। ती एकदा जत्रेला म्हणून गेली होती आयोध्यानात। कुठली जत्रा नी काय, गावातच राहत होती 3-4 दिवस एका खानावळवाल्याजवळ। जत्रेत काय इरकली लुगडी वाटतात होय माणसांना? मल्हारीनं भैरूच्या पोटात बोट टोचून विचारलं, पण या सगळ्या राडीला जबाबदार कोण रे? मी विचारतो जबाबदार कोण, तर तिचा ऐदी बेरड नवरा। तो बसून खायला सोकावला होता, त्यानंच तिला या मार्गाला लावलं। मग पोरीला चटक लागली। भैर्या, तू तिच्या पोटाकडे कधी बघितलंस का? तिथं तिच्या नवऱ्यानं बैलाचा नाल तापून तिला डाग दिलाय, कारण तसलं घाण काम करायला तिनं पहिल्यांदा साफ नाही म्हणून सांगितलं होतं। बैरू भेचेन झाला। त्याच्या पायावर एकदा उकळतं पाणी सांडलं होतं, त्या ठिकाणी चिंचेचं पाणी लावत रात्रभर झोपेशिवाय जागत असलेली जानकी त्याला आठवली। नंतर त्याच पोरीच्या पोटावर जळजळीत नालाचा डाग उमटला आणि मान वर न करणारी पोरगी जाऊन एक निर्लज्ज बेशरम बाई जन्माला आली। म्हणजे पोरीचं पुढं काय होणार कुणास ठाऊक, भैरू आवेगानं म्हणाला। कुणास ठाऊक म्हणजे मला ठाऊक आहे। त्यांच्यापासून थोड्या अंतरावर निपचिन पडून असलेला हाडांच्या सांगाड्यासारखा एक माणूस होता, तो चिंबलेल्या बांबूसारखा आवाज काढून इकडे मान न वळवता म्हणाला, या वर्षातच प्रत्यक्ष तिचा भाऊच तिला विहिरीत ढकलून देऊन स्वतः फरारी होणार आहे। एका भांडणात त्याला कुणीतरी बाजार बसवीचा भाऊ म्हटल्यानं तो भडकणार आहे। तू गब्बस रे दत्तंभटा, मल्हारीनं संतापून म्हटलं। त्यात संतापायला काय झालं, आज ना उद्या त्याला ते कळणारच की। कसलीच हालचाल न करता दत्तंभटानं निर्विकारपणे म्हटलं। त्याचं म्हणणं बरोबर होतं। मल्हारी थोड्या असहायपणे भैरूला म्हणाला, आणि तुझी बायको पार्वती? भैर्या,
इथं मात्र बेट्या तू साफ घसरलास. अरे, माणसाला आतला डोळा असावा लागतो. हो, ती जाते जात असते इनामदार डॉक्टरच्या घरी, पण तू समजतोस त्यासाठी नव्हे. त्याच्या दवाखान्यात रोग्यांचं हागमूत करायला जात असते ती बिचारी. पण असल्या गोष्टी भाऊबंदांना समजल्या तर तुला किंवा तिला बरं वाटेल का? तिच्या कामावर तर भैर्या तुझा संसार चाललाय. पार्वती 10 जणी ठसठशीत आहे. इनामदार डॉक्टर हा मोठा बाईपिसाट माणूस आहे खरा. मल्हारीनं भिकबाळी घातलेल्या माणसाकडे बोट दाखवत म्हटलं, या राघू अण्णाच्या भाऊजई बरोबर त्याची गेली 15 वर्ष भानगड आहे. 15 नव्हे 17 वर्ष, लांबूनच दत्तम भट म्हणाला. 17 तर 17. हा, हात झाडत मल्हारी म्हणाला, पण पार्वती जाते ती कामासाठी, पण पोरांची तुझी इकाळजी यांनी खंगून गेली आहे बाई. पण आता तिचं संपलंच सगळं. तिच्या आतड्यात गोळा झालाय. जगेल ती फार तर 2 महिने. 2 महिने नाही, 7 आठवडे, दत्तम भट म्हणाला. पण भैरू हादरून गेला होता. रात्री बेरात्री उठून ती पोट दाबत विवळत असलेली त्याला डोळ्यांसमोर दिसू लागली आणि तो शरमला. 2 महिन्यात कर्कश आवाजातला तो आतड्याचा पीळ कायमचा घरातून नाहीसा होईल. अरे, त्यात शरमायची गरज नाही, राघू अण्णा जरा जवळजवळ सरकत म्हणाला. सोन्याचा तोडा कोणी चोरला हे समजण्यासाठी तुझा बाप जन्मभर जीव जाळत होता, ठाऊक आहे ना तुला? त्याला काय समजलं शेवटपर्यंत? कप्पाळ. तोडा कोणी चोरला होता ठाऊक आहे? तर त्याला गोत्यात आणायला त्याच्या सख्या भावाचा, भीमू काकाचा, तो उपद्व्याप होता. भैरूच्या दचकलेल्या चेहऱ्यावर पूर्ण अविश्वास दिसताच मल्हारीनं मान हलवली. तो म्हणाला, शपथ भैर्या, ते खरं आहे अगदी. आणि तो चोरून विकत घेतला तो याच राघू अण्णानं. महा अट्टल आहे हा भिकबाळीवाला सराफ. ही एक विलक्षण गंमतच आहे असं दाखवत मल्हारी आणि राघू अण्णा दोघही खूप हसले. पण भैरू हसला नाही. आपल्या अंगानं खालून पेटायला सुरुवात केली आहे असं त्याला एकदम वाटू लागलं. त्याच्यात इतके दिवस मूळ धरून असलेला द्वेष कृष्ण सर्पाप्रमाणे जागा झाला आणि त्यानं दात घट्ट आवळून धरले. गळ्यात माळ घालून दररोज रात्री भजन करणारा भीमू काका त्याला समोर दिसू लागला. बोटवर दाढी वाढवून सगळ्यांना आपली हकीकत ऐकवून रडणारा मल्हारी, त्या आघातानं स्वतःचे विल्हेवाट झालेले आयुष्य, ही सारी त्याच्या डोळ्यासमोर आली आणि तो सुन्न झाला. बाबा, हे सगळं माहीत असून तू त्याच्याशी इतकं सलगीनं बोलतोस तरी कसं? त्यानं चिडून मल्हारीला विचारलं. पण चिडल्यामुळे त्याचा आपल्या आवाजावरील ताबा गेला आणि त्याचे शब्द, राघू अण्णा तर राहू देच, दत्तम भटानं देखील ऐकले. ते ऐकून हसून हसून राघू अण्णा आडवा झाला. तोरणाची वाळली पानं फडफडावीत त्याप्रमाणे दत्तम भट देखील इकडे मान न वळवता खडखडीत हसला. राघू अण्णा म्हणाला, अरे, तसल्या गोष्टी मनात ठेवून कुढत बसायचे दिवस गेले पोरा. तुझ्या बापानं काय कमी केलंय? तू जन्माला यायच्या आधीची गोष्ट आहे. 4 टोळ भैरवांना गोळा करून त्यानं माझं दुकान फोडलं होतं, माहितीये? विचार की त्याला, तूच तोंडावर विचार. हे बघ वैर्या, त्याचं असं आहे, मल्हारी त्याला समजावत म्हणाला. एखादं नाटक असतं की नाही? त्यात माणसं भांडतात, खून मारामाऱ्या करतात, विष देतात, प्रीती करतात, द्वेष करतात, पण नाटक संपलं की सगळं विसरून बसतात, होय की नाही? बसतात की नाही एका जागी बोलत? तसा आहे बघ हा सगळा मामला. माझं नाटकातलं काम संपलं, त्याचंही संपलं. नाटकात आम्ही काय केलं याची आता रे पोटदुखी कशाला? कसं म्हणतोस बेट्या भैर्या? पण भैरूच्या मनात उफाळलेला द्वेष कमी झाला नाही. उलट, सोन्याच्या तोड्यासाठी आयुष्यभर कणकण झिजवणाऱ्या मल्हारीत इतका बदल कसा काय झाला हे त्याला कळेना. एक अशक्त पोर पुढे आलं आणि बारीक भेदरलेल्या आवाजात म्हणालं, जेवायला तयार झालंय म्हण. राघू अण्णा मल्हारीनं माना हलवल्या आणि ते पोर निघून गेलं. मल्हारी म्हणाला, भैर्या,
पोर कोण ओळखलंस होय? त्या पोराकडे पाहताच भैरू त्याच गोष्टीचा विचार करीत होता. त्याला आपण कुठेतरी पाहिलं आहे याची त्याला खात्री होती. मग त्याला एकदम आठवलं आणि त्याच्या काळजात चर्र झालं. त्याचं अंग कापसाचं झाल्याप्रमाणे बधीर फसफशीत झालं आणि अंजन विषारी झाल्याप्रमाणे त्याचे डोळे फाकले आणि तो भयभीत नजरेनं मल्हारीकडे पाहू लागला. बरोबर आहे, लंगड्या वकिलाचं पोर गोविंद आहे ते. त्याचं प्रेत 3-4 तास पडलं होतं आपल्या देवळात. त्याला कोणी मारलं असं वाटतं तुला? मल्हारीनं विचारलं. मोठ्या कष्टानं चिकटलेला लोखंडाचा तुकडा उचलावा त्याप्रमाणे भैरूनं जीभ उचलली. तो म्हणाला, कोणी म्हणजे त्याच्या भाऊ बंधनापैकीच कुणीतरी. हे पोर दत्तक गेलं म्हणून संतापला तो श्यामराव. त्याला आपल्या पोराला दत्तक म्हणून घुसवायचं होतं. शिवाय तो माणूस आहे देखील मोठा पाताळ यंत्री, बापाला बाप न म्हणणारा. कुणाला तरी 1000-1200 रुपये चारून त्यानं चाडवं केलं असणार गोविंदाला. राघुअण्णा हसला पण तो काही बोलला नाही. मल्हारी जाण्यासाठी उठला आणि त्यानं अवघडलेले घुडगे झटकले. तो म्हणाला, भैर्या, सगळं इतकं सरळ केळीच्या सोटासारखं असतंय हा असं वाटलं होय तुला? असतं का कधी? तो श्यामराव पेटला, त्यानं तळतळाट केला, वचावचा करून ढुंगण हापटलं हे खरं, पण ते सगळं तेवढ्यापुरतंच. तो माणूस मुळात अगदी डरपोक आहे. शेंबूड किड्यानं शिंग दाखवली तर धोत्रात पच दिशी मुतणारा माणूस तो. भुंकला भुंकला आणि गप्प झाला झालं. त्या पोराला आडवं केलं ते दादू भटानं. दादू भटानं? छट, ते शक्य नाही, भैरू ठासून म्हणाला. पोरासाठी तर जीव टाकतोय तो. प्रत्यक्ष भावानं लुबाडून हाकलेला तो अश्राप माणूस घोंगरट्याला टिचकी मारणार नाही. गोविंदाला काय आडवं करणार तो? आता राघुअण्णा देखील उठला आणि त्यानं कंटाळून जांभई दिली. तुझा बा सांगतोय ते खरंय, तो म्हणाला. त्या दिवशी परीक्षा होती म्हणून पोर लवकर बाहेर पडलेली होती. हेही पडलं होतं बाहेर. मग या देवाला जा त्या देवाला जा असं करत ते या देवळात आलं. तिथले सगळे लहान देव झाले. ते दत्ताच्या देवळाजवळ आलं. तिथं दादू भट होता. पोराच्या गळ्यात सोन्याची साखळी दिसताच त्यानं त्याच्यावर झडप घातली. पण पोरानं त्याला ओळखलं होतं. ते त्याचं नाव घेऊन ओरडू लागताच दादू भटानं त्याला जमिनीवर टाकलं आणि शेजारी असलेल्या झाऱ्याचं टोक गळ्यात खुपसलं. त्यानंच त्याला धर्मशाळेत आणून टाकलं. बिचारं पोर 3 तास तसंच पडून होतं. भावाचं कसलं लुबाडणं आणि काय? प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारा तो माणूस. एका स्वामींच्या मठातलं पितळी देव त्यानं चोरले म्हणून गावकऱ्यांनी बेदम मारून गावातून हाकून दिलेला तो माणूस. त्याला कुठले बहीण आणि भाऊ. खरी गंमत भैर्या, पुढंच आहे माहितीये, मल्हारी म्हणाला. तो लंगडा वकील आग पिऊन बसल्यासारखा झालाय. ती आग ओकून टाकता येत नाही की पचवता येत नाही. त्याला देखील तुझ्यासारखी खात्री आहे की आपल्या पोराला श्यामरावानंच मारलंय. तो आता काय करणार आहे माहितीये बेट्या? त्यानं एक कुऱ्हाड तयार ठेवलीय. 2 दिवसांनी तो रात्री 10 वाजता श्यामरावाच्या घरी जाणार आहे. 10 वाजता नाही, 11:30 वाजता. दुरूनच पडल्या पडल्या दत्तम भट म्हणाला. 11:30 वाजता जाणार आहे आणि ती कुऱ्हाड सरळ त्याच्या डोक्यात म्हणणार आहे. अरे, पण तो फुकट लटकेल की फासावर? भैरू दचकून म्हणाला. लटकेल म्हणजे लटकणारच. जे व्हायचं ते घडणारच भैर्या. तू मी शेपूट आपटून काही सुद्धा बदलायचं नाही. तो फासावर लटकणार, त्याच्या सगळ्या घरादाराचे हाल होणार आणि दादू भटाचं काय होणार माहितीये? 4-6 महिन्यातच तो चचणार आहे. पण भैरूचे त्याच्याकडे लक्ष नव्हतं. त्याला समोर जाड खरभरीत दोरीच्या फासात मान अडकलेला लंगड्या वकिलाचा भोळसर चेहरा दिसत होता. मळके जुनेरे नेसून त्याची चौकशी करत हिंडणारी वैतागून गेलेली त्याची बायको त्याच्या डोळ्यांसमोर उभी होती. भैरू ताडकन उभा राहिला आणि कर्कशपणे म्हणाला, मी परत गेल्यावर पहिलं काम करणार ते म्हणजे वकिलाला सगळं सांगून त्याला फासातून वाचवणार आणि त्या थेरड्या दादू भटाची मान मीच माझ्या हातांनी करकचणार.
मग मीच फासावर गेलो तरी बेहत्तर. जेवायला बोलावून देखील ही माणसं अद्याप येत नाहीत हे पाहून आणखी काही जण त्यांना पुन्हा बोलावण्यासाठी इकडे आले होते. त्यातील एकाचा चेहरा म्हाताऱ्या साठी मास्तरासारखा होता. दुसरा एक स्वच्छ टक्कल पडलेला माणूस देवळात पुराण सांगणाऱ्या अण्णूबुवा सदलगेसारखा होता. इतर दोन चार चेहरे नवे होते. त्यांच्या कानावर भैरूचं मी परत गेल्यावर हे शब्द पडले आणि कुणीतरी हसलं आणि त्या ठिणगीनं सगळेच जण मोठ्यानं खिंकाळू लागले. आरशातील प्रचंड पाणभूतं, डोकी नसलेल्या धडांची गदगदणारी शरीरं, हजार व्रणांचे हसण्यानं तडकलेले चेहरे, साऱ्यास खदखदून हसू लागल्या आकृती. मल्हारी तर आपले उरलेले चार पाच दात दाखवत जमिनीवर लोळू लागला. भैर्या बेट्या, तू शेवटपर्यंत महाबळ्यास राहिलास बघ, हसण्यानं बेजार होत तो म्हणाला. आता उठ, कसाही अगदी वेळेवर आलायस. इथे विशेष प्रसंगी जेवण असतं, ते खाऊन तरी काही शाणा होतोस का बघ, नाहीतर गप्प गिळ आणि जा, तुला कुठं परत जायचंय ते. त्याला पुन्हा हसण्याची उफळी आली. बाकीची माणसं जेवण्यासाठी निघाली ती देखील मधून मधून खवचटपणे हसत होती, पण दत्तंभट तसाच निश्चित पडून होता. भैरूनं मल्हारीकडे पाहिलं. त्याला असलं खाणं चालत नाही, त्याला पाहिजे पोटच्या मुलानं केलेल्या श्राद्धाचं जेवण. आणि त्याचा एकुलता एक मुलगा दुसऱ्या धर्मात गेलाय. तू चल आता. स्मशानाच्या कोपऱ्यात 10-12 झाडांचे एक अर्धवर्तुळ बनलेलं होतं. तिथे आधीच पुष्कळशी माणसं येऊन बसलेली होती. तिथला थाट पाहून भैरू खुळ्यासारखा बघतच राहिला. त्या ठिकाणी जरीची किनार असलेला हिरवा गालीचा अंथरला होता आणि त्यावर ताटं आणि पाट मांडले होते. पाट रंगीत असून त्यांच्यावर चमकणाऱ्या खड्यांची फुलं बसवली होती. ताटं, ताटल्या, वाट्या सगळी सोन्याची असून अन्न भरून ठेवलेली भांडी लखलखीत चांदीची होती. प्रत्येक ताटाभोवती हातभर उंचीच्या समया ठेवल्या होत्या. त्या देखील सोन्याच्याच असून त्यावर माणकांचे लालभडक डोळे बसवलेले होते. वर झाडांच्या घुमटात सहस्ररंगी झुंबर होते आणि खालच्या आरशात माणसांची ज्योतींची अनंत प्रतिबिंब दिसत होती. त्याप्रमाणे वर रंगीत प्रकाशाच्या अनंत शलाका किणकिण आवाजाच्या नादात थरथरत होत्या. भैरू मल्हारीला काहीतरी विचारणार तोच त्यानं त्याला खुणेनच गप्प बसवलं आणि तो घोगऱ्या आवाजात कुजबुजला. हा, जेवायला बसल्यावर इथं चकार शब्द काढायचा नाही, वेळ फार थोडा असतो. तो भैरूला दटावत पुढे म्हणाला, आणखी एक बघ वेड्या, इथलं काही सुद्धा उचलून न्यायचं नाही. ताटाभोवती चार चार समया लावून ठेवल्या होत्या. त्यांच्या प्रकाशानं ताटात गिजबीज प्रकाश रेखा दिसत होती. भैरू पाटावर बसला आणि जेवल्यासारखं करू लागला. आंबे मोहर तांदळाचा वास हाताला लागून त्याच्या लग्ना इतकी वर्ष होऊन गेली होती. त्यानंतर पानात तुपाची भरलेली वाटी पाहून जानकीच्या जन्मा इतके दिवस झाले होते, पण अन्नावर त्याची वासना चिकटेना. जुन्या कापसाच्या ढिगात चिकट विषारी कोळी हिंडत राहावेत त्याप्रमाणे त्याच्या अर्धवट गुंगीत असलेल्या डोक्यात अद्याप चित्र भरकटत होती. भीमुकाकाचे जहरी बोलणे, जानकीच्या पोटावरचा डाग, अपरात्री विव्हळणारी पार्वती, भडकून गेलेला, हातात सुरा घेऊन बहिणीसमोर उभा असलेला ज्योती, गोविंदाची जरीची टोपी, दंड घातलेले लुगडे नेसून वणवण हिंडणारी वकिलाची बायको, डोक्यात कुऱ्हाड रुतलेला श्यामराव, अर्धी मूठ चिल्लर पॉलिससाठी तिसऱ्यांदा देणारा, फासात मान अडकलेला लंगडा वकील, जणू स्वतःच्याच गळ्याभोवती फास करकसल्याप्रमाणे त्यांचा गळा धरल्यासारखा झाला. आणि ते सगळे विसरण्यासाठी मोठ्या प्रयत्नानं त्यानं इतर गोष्टीत मन गुंतवण्याची धडपड सुरू केली. सोन्याची ताटं, ताटल्या, वाट्या, रत्न जडवलेल्या समया, त्याला वाटलं म्हणजे अंजन अगदीच निष्फळ झालेलं नाही. नाही म्हटलं तरी एवढं गुप्त सोनं दिसलंच की. त्याची जुनी हट्टी लालसा हळूहळू जागी झाली आणि त्यानं एक वाटी हळूच उचलून मुठीत झाकली आणि पाहिलं. पण मल्हारीनं डोळ्याच्या कोपऱ्यातून ते पाहिलं आणि तो इशाऱ्या दाखल खोकताच शर्मून भैरूनं ती खाली ठेवून दिली. पण आता अचानक वातावरण ताणल्यासारखं झालं आणि सगळी पंगत जागच्या जागी गोठल्यासारखी झाली.
एका ताटात अर्धवटच वाढून वाढणारा माणूस झटकन झाडाआड झाला. माणसांच्या हातातील घास तसेच राहिले. सगळेजण कान टवकारून ऐकू लागले. भैरूही बावरल्यासारखा झाला आणि आपल्यालाही काही ऐकायला येतं का हे पाहू लागला. पाण्यात एखादा दगड अलगद पडावा त्याप्रमाणे तो आवाज उमटला होता आणि त्याच्या लहरी थरथरत येतपर्यंत पोहोचून येथील काळसर आभाळाच्या डेऱ्याखालील झगझगीत प्रकाश थरकला होता. पुन्हा तोच आवाज ऐकू येताच इथे घबराट निर्माण झाला. आता त्या आवाजातील विश्वास वाढला. त्याची लयही जलद झाली. भोवतालच्या ताणलेल्या अंधारावरच कुणीतरी प्रचंड झाडाच्या गोल डोक्याची टिपरी आपटत असल्याप्रमाणे सारेच कापू लागले आणि माणसं बेभान झाली. हनुमंताच्या देवळात पहाटेचा नगारा सुरू झाला होता. सारी माणसं वेड्यासारखी धावू लागली आणि पाहता पाहता निरनिराळ्या आरशात नाहीशी झाली. मल्हारी आणि राघुअण्णा जवळच्याच आरशात अदृश्य दार असल्याप्रमाणे मागच्या मागे निघून गेले आणि झुंबर हंड्या समया विझू लागल्या. भैरू एकटाच खिळल्यासारखा थांबला, पण नंतर भीतीनं त्याच्या पायात वारे शिरले आणि तो सुसाट धावू लागला. जाताना त्यानं लगबगीनं सोन्याचं एक ताट उचललं, पण ते कोटा आड धरता येईना. तेव्हा त्यानं दोन ताटल्या तीन चार वाट्या खिशात कोंबल्या आणि दोन समया उचलून आता एकच उरलेल्या आरशाकडे तो अंजनी डोळ्यांनी धावू लागला. तो पोचेपर्यंत तिथली समयी देखील विजली आणि आरसा नाहीसा झाला. भैरू एकदम झाडावर आदळला आणि आदळण्याच्या वेदनेनं तो झाडाजवळच आडवा झाला. मग पहाट झाली आणि स्मशानातील मोकाट हिरवळीवर ठिकठिकाणी प्रकाश सांडला. आता तिथला जाळ पूर्णपणे विझून गेला होता आणि दवामुळे राख ओलसर झाली होती. तिच्यातून चालल्यामुळे राखेने भरलेल्या पायांचा भैरू तिच्या शेजारीच आखडून पडलेला गुराख्यांच्या पोरांना दिसला. त्याच्या खिशात दोन शेणी, तीन चार नारळाच्या जुन्या करोंट्या होत्या आणि हातापायांची दोन लांब हाडं अगदी जवळ कुशीत सांभाळत भैरू थंडगार लाकडासारखा झालेला होता.